नमस्ते अभिषेक एस्ट्रोलॉजिकल एकेडमी तर्फे आज एक छानसा क्लास दिलीप देवारे सरांनी आयोजित केला आहे। कृष्णमूर्ती ज्योतिष शास्त्र विनामूल्य व्याख्यान, तर असे सुंदर क्लास सर आपल्याकडे घेऊन येत असतात आणि आपल्याला त्यांच्यामुळे छान शिकायला मिळतं। सर, पहिल्यांदा मी आपलं स्वागत करते या छानशा व्याख्यान कार्यक्रमात आणि त्यासोबत उपस्थित 87 जणांचेही स्वागत करते। आपण प्रथेप्रमाणे आपली कार्यशाळेची सुरुवात गणपती स्तोत्राने करूया। मी गणपती स्तोत्र सुरू करते। सर नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत। छानस आपण केपी कृष्णमूर्ती पद्धत शिकणार आहोत। निश्चितच आमच्यासाठी तुम्ही छानसा मेवा आणला असेल आज, नवीन काहीतरी जो तुमच्या दर व्याख्यानात आम्हाला मिळतोच। मी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी। स्वागत आहे ताई तुमचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि आपल्या मित्रांचं स्वागत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आजचा विषय जो आहे तो प्रामुख्याने का ठेवलेला आहे, तर इथे ताईंचा आता पंचांग वाचन हा क्लास सुरू होणार आहे आणि पंचांग वाचन मध्ये आतापर्यंत मला वाटतं 300 लोकांची बुकिंग झालेली आहे. तर त्यावेळेला तिथे 300 लोकांना आपण केपी किंवा पारंपरिक ह्याच्यातली 5 व्याख्याने जी आहेत ती कुंडली वाचनाची आपण देणार आहोत. आणि त्या ह्याच्यातून जसं आपण पाहिलं की त्या ठिकाणी पंचांग हा प्राथमिक आपल्या ज्योतिषशास्त्रातला पार्ट आहे, एक भाग आहे, आणि त्याला धरून आपण जर विचार केला की त्या ह्याच्यातून जर पंचांग वाचन झालं त्यानंतर ज्योतिष शिकण्याला एक वेगळ्या तऱ्हेचा आनंद असतो. पण त्या ठिकाणी पंचांग असणं, पंचांगाची माहिती असणं आणि जेव्हा तुमच्याकडे जातक येतो त्यावेळेला पंचांगाचा पासून तुम्हाला उपयोग करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी ताईंनी प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या जवळपास पंचांग वाचन कसं करावं याचा कार्यक्रम घेतलेला आहे. तर त्या ह्याच्यातून तुम्हाला त्या चांगल्यापैकी मार्गदर्शन करतील. त्यांची फी 102 रुपये आहे. थोडस लोकांना असं वाटेल की काय 102 रुपये, काय लोक 100ला 1 ठेवतात, पण इथे 102 याचा अर्थ असा आहे की तो अंक हा गुरुचा येतो आणि त्याच्यामुळे त्या गुरुच्या अंकाला गुरुला दक्षिणा द्यावी. आतापासून तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी की 101 रुपया न देता 102 रुपये देत राहा. 101 रुपया म्हणजे 2 अंक होतो. तर त्या ठिकाणी 102 रुपये देत राहा. तसा हा जो क्लास आहे आपल्याला, तर त्या ह्याच्यातून बरेच लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि मुळामध्ये मुख्य तुम्हाला सांगतो क्लास चालू करण्याचं उद्देश, आम्ही आमचा उद्देश जो आहे तो असा ताबडतोब सांगून टाकतो, लप्पा छप्पी करत बसत नाही. उद्देश असा आहे की आपल्याकडे केपी मध्ये शिकवणारे ज्यांना काही केपी येत नाही आणि असे लोक 4-5 हजार रुपये घेऊन तुम्हाला फसवत असतात, तर ती फसवणूक टाळा. ह्याच्यासाठी हा अवेअरनेस क्लास आहे हे लक्षात ठेवणे. त्याच्यात मी सडेतोड बोलतो ह्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल तर वाईट वाटून घेणे आणि त्याच्याबद्दल मला काही दुःख होत नाही, ते तुमचं वाईट तुम्हाला. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला लोकांचे पैसे वाचवायचे आहेत, पैसे फुकट गेले नाही पाहिजेत आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. ह्याच्यानंतर पुढचे क्लास पण कदाचित आम्ही विनामूल्य ठेवणार आहोत. जसं ताईंचा क्लास केला की इकडे विनामूल्य, म्हणजे तिकीट जर एक वेगळा आहे आणि फुकट एक वेगळा आहे. आता कृष्णमूर्ती पद्धतीच्या वरती जे काही आपण शिकवणार आहोत तर त्या ह्याच्यातून काय शिकणार आहोत हा पहिला मुद्दा आहे. कृष्णमूर्ती पद्धती ही कशी तयार झाली ह्याच्याबद्दलचा तुम्हाला जे काही पूर्णपणे तपशील आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे. त्या ह्याच्यातून कृष्णमूर्तींनी बरीच मेहनत करून त्यांचा जो काही एजेंडा आहे तो ठरवला आणि त्याच्यावरती तो अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे, चांगला आहे. पण त्याच्यातला जो दुसरा भाग आहे तो मी शिकवणार आहे, ज्याला आपण म्हणतो की ऍडव्हान्स पार्ट आहे. त्याच्यामध्ये पंचांग शिकल्यानंतर तुम्हाला अतिशय सोपं जाईल तो ऍडव्हान्स पार्ट शिकण्यामध्ये. तर त्याच्यावरती त्याला 4 स्टेप म्हणून पण म्हटलेला आहे. तर अशा वेळेला तो 4 स्टेपचा जो भाग आहे त्या ह्याच्यातून तुम्हाला अतिशय अचूकता जी काय आहे तर ती पाहता येते. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये कशी तयार झालेली आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो. कृष्णमूर्ती पद्धती ही पूर्णपणे आपली विंशोत्तरी महादशा आहे त्याच्यावरती निर्माण झालेली आहे. त्यामध्ये 249 असा एक सेक्टर आहे, त्याच्यातून प्रश्न म्हणून त्याच्यातला विचारला जातो आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देताना
जो काही अंक तुम्ही दिलेला असतो त्याच्यावरती ती कुंडली बनवली जाते, तो विषय सुद्धा त्याच्यामध्ये घेणार आहोत, त्याच्यामध्ये नाही घेणार असा काही भाग नाही. त्यानंतर LSRD हा एक भाग आहे, तो सुद्धा घेणार आहोत. पण प्रश्न असा आहे की कृष्णमूर्तींची पद्धती जी आहे, तर ती पद्धती कशी तयार झाली, तर ती पद्धती अशा तऱ्हेने तयार झाली की ज्याला आपण म्हणतो की जी 120 वर्षाची जी महादशा आहे, त्या महादशेचे जे सब आहेत, त्या सबच्या वरून कृष्णमूर्ती पद्धतीचा फलादेश कसा करावा याचा भाग जो आहे तो कृष्णमूर्तींनी त्यांचा विचार मांडला. आणि खरोखर त्याच्यातून तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सुलभ चांगल्यापैकी पद्धती तुम्हाला उपयोग करता येतो. आणि प्रश्नकुंडलीसाठी सुद्धा आणि मूळ एखाद्या व्यक्तीचं जीवन कशा स्वरूपाचं असेल आणि अशा तऱ्हेचं जीवन जे असतं त्याच्यातून होणारं जो काही यश आहे का अपयश आहे ते कोणत्या परिस्थितीमध्ये होईल याचा विचार जो आहे तो केला जातो. आणि त्याच्यामधून प्रत्येक ग्रह जो आहे तो त्या नक्षत्रावरती पूर्णपणे कृष्णमूर्ती पद्धती अवलंबून आहे. आणि ते नक्षत्र कोणतं आहे, तर एखादं नक्षत्र आपण असा विचार केला की त्या ह्याच्यामध्ये शनी ग्रहाचं नक्षत्र आलं, तर तिथे जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स आपण बघितली तर 9 ग्रहांची नक्षत्र आहेत. आणि त्याच्यातलं आपण प्रत्येक ग्रह जे आहेत त्याला 3-3 नक्षत्र दिलेली आहेत, 9 + 3 = 27 होतात. मग ह्या अशा 27 नक्षत्रामधून तिथे कुठल्या सब मध्ये एखादा ग्रह असेल तर तो शत्रूच्या सब मध्ये आहे का मित्राच्या सब मध्ये आहे, आणि त्याचा जो जे काही मापन आहे त्याचं माप आहे तर तो माप जे आहे ते अकॉर्डिंग टू महादशा त्याचा स्लॉट तयार केलेला आहे, त्याला स्लॉट म्हणतात. मग आता त्या स्लॉट मधून जशी महादशा केतूची रवीची मंगळाची ही कमी दिवसाची असते, कमी वर्षाची असते, त्याचप्रमाणे त्यांचं नियोजन त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे. दुसरा भाग असा आला की याच्यातून जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये जेव्हा पद्धती होती तर ती 243 ची होती, किंवा 243 मध्ये समांतर असे नक्षत्रांचे भाग केलेले असायचे. तर ह्या ठिकाणी कृष्णमूर्तींनी जे काही भाग आहेत ते समांतर नसून त्याच्यामध्ये ऍव्हरेज, जसं ऍव्हरेज आपल्याला महादशेचं असतं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा जो काही सब आहे तो तयार केलेला आहे. तर उदाहरणार्थ तो सब कसा तयार झाला त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये जशी राहूची जी नक्षत्र आहेत, पहिला नक्षत्र येतं ते आद्रा, दुसरं स्वाती, तिसरं शततारका, तर हे नक्षत्र जे आहे हे महादशा याची 18 वर्षाची आहे. तर 18 वर्षाच्या महादशेमध्ये पूर्णपणे 2 अंशाचा सब येतो, त्याच्या खालोखाल चंद्राचा सब जो आहे तो 1 अंशाचा येतो. कारण का की त्याची दशा जी आहे ती 10 वर्षाची आहे. मग अशा तऱ्हेने त्यांनी त्याचं डिव्हिजन केलं आणि त्या डिव्हिजन मध्ये 2 प्रकार आहेत. एक तर प्रश्न कुंडली करताना त्या ठिकाणी तो जातक आपल्याकडे आलेला आहे, त्याला सगळे ग्रह जे आहेत ते सब मधून कसे जात होते त्याच्यावरती त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला देता येतं. आणि तो सब जो आहे तो किती अवधीचा असेल त्याचा सुद्धा भाग घेतला जातो. उदाहरणार्थ की जर समजा चंद्र हा 1 अंश चालण्यासाठी 2 तास घेतो, पण काही काही जे सब आहेत ते 43 कलेचे आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी अवधी हा चंद्राला लागू शकतो. मग जर एखाद्या व्यक्तीचं कार्य होण्याचं असेल तर ते कधी होईल याचा फलादेश करतेवेळी तुम्हाला सूर्यग्रहाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. मी सूर्याची स्थिती कशी असेल, कोणत्या राशीमध्ये असेल, कोणत्या नक्षत्रामध्ये असेल आणि त्यावेळेला गोचरीचा ग्रह हा तिथून जाणार आहे का, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे काही अडचण असेल ती पूर्ण होईल. अशा तऱ्हेचा भाग कृष्णमूर्तींनी त्यांचं जे साहित्य आहे त्यावरती निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर अगोदर जो प्राथमिक जो भाग आहे त्यामध्ये 2-7-11 हा तिथे आहे का, तो बघा, हे बघा, ह्याच्यामध्ये शिक्षकालाच काही कळत नाही की तो काय शिकवत बसलेला आहे. पण ही जी पद्धती व्यवस्थितरित्या जर तुम्ही समजून घेतली तर त्याच्या आधारावरती महादशाच्या अनुषंगाने आपल्याला मूळ कुंडली बनवता येते. त्यावेळेला त्याचे जे ऐनांश आहेत ते ऐनांश सुद्धा कृष्णमूर्ती जुना, त्याच्यामध्ये कक्कर नावाचा एक ऐनांश आहे, त्याच्यानंतर कृष्णमूर्ती नवीन ऐनांश आहे आणि कृष्णमूर्ती जुना एक ऐनांश आहे. आता मी तुम्हाला ती पत्रिका लावून दाखवणार आहे, तर ती कृष्णमूर्ती जुना हा जो भाग आहे त्याच्यातला जो ऐनांश त्याचा वापर केलेला आहे
त्याच्यावरती कले वि कलेचा फरक येतो. अशा तऱ्हेने ज्या वेळेला आपण एखादी पद्धती शिकतो त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर त्याच ऐन अंशाची गरज असते, तोच ऐन अंश वापरून नंतर त्याच्यावरती फलादेश देण्याची प्रथा आहे. मग अशा ह्या प्रथेमध्ये आपल्याला जातकाचा जो भाव आला असेल त्या भावाला सुद्धा तो ऐन अंश तिथे उपयोगात येतो. आणि त्यानंतर त्या ठिकाणी पर्टिक्युलर एखाद्या भावामध्ये जर ग्रह भ्रमण करीत असेल तर त्यावेळेला कोणत्या तऱ्हेची घटना होईल, ही घटना कशा स्वरूपाची असेल असा सुद्धा त्याच्यामधून मार्ग निघतो, प्रश्नाचं उत्तर निघतं. आणि जर एखादी व्यक्ती प्रश्न करता हा कुठला प्रश्न घेऊन आलेला आहे तर आपल्याकडे 12 भाव आहेत, 12 भावांमधून एका भावात 12 प्रश्न विचारले जातात, तर एकूण 144 जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. आणि त्याच्यातून त्याचा प्रश्न सोडवण्याचं तंत्र जे आहे तर आपण तंत्र शिकणार आहोत. तर ज्यांना प्राथमिक ज्योतिष येत असेल त्यांनी ह्या वर्गामध्ये प्रवेश घ्यावा. आणि जी व्यक्ती ताईंकडे पंचांगाचा जो काही क्लास आहे तो एका दिवसाचा आहे, त्याची फी 102 रुपये आहे, ते जेव्हा करतील तरच तुम्हाला ह्या आमच्या क्लासमध्ये प्रवेश मिळेल. एकूण 5 व्याख्याने असतील आणि त्या 5 व्याख्यानामध्ये कुठल्याही तऱ्हेचं तुमच्याकडून हे मूल्य घेतलं जाणार नाही, मग पूर्णपणे विनामूल्य असेल. आणि अशा वेळेला त्यातून जो काही प्राथमिक अवस्था अशी आहे की जातकाची कुंडली निरनिराळ्या कुंडल्या मांडल्या जातील, त्याच्यावरती जातक कशा रीतीने कसा पुढे जाईल किंवा कशा रीतीने त्याच्यावरती संकट आली असतील किंवा येणार असतील किंवा सुख मिळालं ते कशा मिळून मिळालं आणि कोणत्या सबमध्ये कोणता ग्रह विराजमान असेल जन्माच्या वेळेला त्याच्यावरती पूर्णपणे फलादेश अवलंबून आहे. आणि अशा तऱ्हेने त्याचा जो विचार आहे तो आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण करणार आहोत. तर आता जर समजा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा, काही हरकत नाही. आणि प्रश्नात मगाशी कोणतरी मला मेसेज केला होता की कुंडलीमध्ये टाइम रेक्टिफिकेशन शिकवणार का, तो नक्की शिकवणार. त्याच्यामध्ये विवाह कधी होईल ह्या बाबतीमध्ये सुद्धा जर एखादा प्रश्न असेल तर त्याचा सुद्धा प्रश्न कसा सोडवायचा हे सुद्धा शिकवणार. एखाद्याला नोकरी नसेल तर ती नोकरी कधी लागेल हा सुद्धा प्रश्न त्याच्यावरती विचारात घेतला जाईल. एखाद्याला घर नसेल तर घर कधी होईल हा सुद्धा एक प्रश्न आहे, तो शिकवला जाईल, म्हणजे त्याचा सोडवायचा कसा ते सांगितलं जाईल. त्यानंतर एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर आजारी माणसं कधी बरा होईल ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न जो आहे तो निवारण करण्यात येईल. आणि प्रश्न हा निश्चितच चांगल्यापैकी असावा. जी कुंडली आम्ही तिथे लावू त्याच्यामध्ये यथा कदाचित वर्तमान कुंडली त्या घटनेची असेल किंवा 15-20 वर्षापूर्वी एखादं बाल जन्माला आलेलं असेल तर त्याच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी होतील त्याचा पूर्णपणे सारांश जो आहे तो तुम्हाला त्या सबच्या अनुषंगाने शिकवला जाईल. त्याच्यामध्ये 249 जे सब आहेत त्या 249च्या बाबतीमध्ये कृत्तिका नक्षत्र हे सूर्याचं आहे आणि पुनर्वसू नक्षत्र हे गुरुचं आहे. म्हणजे एकूण कृत्तिकाची म्हणजे सूर्याची नक्षत्र 3 आहेत आणि गुरुची नक्षत्र 3 आहेत, म्हणून त्या प्रत्येक नक्षत्रामध्ये एक एक सब जो आहे त्याची वाढ झालेली आहे. म्हणून 243 मधून 6 अधिक केले तर 249 होतात. मग त्याच्यावरती पूर्णपणे फलादेश तुम्हाला त्याच्या नोट्स दिल्या जातील आणि प्रश्न करते वेळी तो सब कुठल्या ह्याच्यातून चालला असेल तर त्याचा आपण विचार करून तुम्हाला त्याचं उत्तर कसं द्यायचं हा जो फलादेश आहे तो ह्या वर्गामध्ये शिकवला जाईल. आता जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अगदी मन मोकळेपणे कुठल्याही तऱ्हेचे दडपणामध्ये न राहता तुम्ही प्रश्न विचारू शकता. आहे का कोणाला विचारायचं? परब मॅडम सांगा. कोणाला काही बोलायचं? अनिता कोकिळ बोला. सर मला असं विचारायचं आहे की आता आम्ही केपी पिन पॉइंट केलाय तर मग हा बेसिक आहे का म्हणजे करावा का? म्हणजे एक मिनिट सांगू तुम्हाला. तुम्ही आलात परत तरी हरकत काही नाही, तुम्ही आमच्या जुन्या सभासद आहात तर त्याच्याकरता काही हरकत नाही. आणि पुन्हा पुन्हा शिकलं तरी तुला काही हरकत येत नाही त्याच्यामध्ये. फक्त एवढाच भाग आहे
की जर समजा तुम्ही त्या पिन पॉइंट मध्ये पूर्णपणे मास्टर झाला असाल आणि तुमची तरी सुद्धा यायची इच्छा असेल तर यू आर वेलकम. बर ठीक आहे. नाही मला आवडेल शिकायला पुन्हा म्हणून नाही हरकत नाही. मला तसा काही प्रश्न नाहीये, फक्त एवढंच आहे की माझं काही बंधन नाही. तुम्हाला यायचं तर अवश्य येऊ शकता, आपण सगळेजण आदरणीय आहात, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. पण बाहेर कुठेही कुठल्याही महागड्या क्लासला फसू नका. हो ओके सर. हा तीन तीन चार चार हजार रुपयाच्या ज्या जाहिराती आहेत त्या बोगस आहेत, त्यांचं त्यांना नशीब माहिती नाहीये आणि ते तुमचं नशीब तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतात. कळलं? ओके थँक्यू. त्याच्यावरती फसू नका. हा आणखी कोण आहे? बोला डॉक्टर. सर याच्यासाठी आपण सॉफ्टवेअर कुठलं वापरणार आहोत आपण? सॉफ्टवेअर असोसिएट्स आहे. बघा आता काय गंमत आहे डॉक्टर साहेब, मी तुम्हाला सांगतो. आता बाजारामध्ये कुठलीही महागडी सॉफ्टवेअर विकत घेऊ नका बिलकुल. हे सर लोकांनी धंदा कसा करायचा फक्त तुम्ही एकटे टॅक्स पेअर व्हाल, टॅक्स पे करणारे सगळा धंदा तुमच्याकडे झाला तर टॅक्स पे करणारे तुम्ही एकटेच व्हाल. नाही असं नाही. ऐका ऐका मॅडम, कसं आहे माहितीये का, एक सॉफ्टवेअर बनवण्यासाठी जे काही कॉस्ट लागते त्याच्यानंतर एका व्यक्तीकडून, जसं आता डॉक्टर साहेब आहेत आता त्या ते सोशल सर्व्हिस मध्ये आहेत, तर किती पैसे घ्यावे ह्याला एक बंधन असतं. नाव देणार गोल्ड, प्लॅटिनम, सिल्वर, लोखंड अशी नावं देणार आणि नंतर मग तिथे लोकांकडून 18,000, 20,000, 25,000 रुपये काढणार. तर ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. म्हणून ऍस्ट्रोसेट जे सॉफ्टवेअर आहे आणि याच्यामध्ये गुगल मध्ये गेलात तर तुम्हाला नंबर ऑफ सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत आणि ती पण 100% विनामूल्य आणि ऍक्युरेट. ओके सर. ओके व्हेरी नाईस. आणि त्या ह्याच्यातून तुम्ही पत्रिका एका मिनिटाच्या आतमध्ये तयार करून त्याचं उत्तर पण तुम्ही देऊ शकता. आता तुम्हाला सांगतो सर की लाल किताबचं सॉफ्टवेअर दिल्लीमध्ये 20-30 हजार रुपयाला विकलं जातं, पण ऍस्ट्रोसेजनी अशी सोय केली की विनामूल्य लाल किताब तुमच्या घरात. मग 18-20 हजार रुपयाचं सॉफ्टवेअर घ्या कशाला? फसवणूक आहे. मग ज्योतिष शिकण्यासाठी पण पैसे खर्च करावे. माझं काय त्याच्यामध्ये जसं ताईंनी रिजनेबल भाव ठेवलेला आहे, चला 100 रुपये नॉमिनल फी. तेच जर ताईंनी 1,000 रुपयात पंचांग शिकायचं मी तिथे जमलं नसतं. आपलं खरोखर सोशल सर्व्हिस आहे, खरोखर सोशल सर्व्हिस आहे. म्हणून सर मुद्दा म्हणून विचारलं सॉफ्टवेअर बद्दल, कारण बरेच लोक फसतात आणि बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो. हा धंदा जसा आहे इथे म्हणून मी सांगतो वारंवार, फसू नका फसू नका फसू नका, विचार करून पैसे भरा. सर हा पण डायलॉग माझ्या मनावर कोरला गेलेला आहे, त्या दिवशी तुम्ही म्हणालात ना फसू नका फसू महागड्या क्लासेसला फसू नका. नमस्ते सर. सर एक पूछना था, जो सर्वतोभद्रा चक्र में जो आपने पेज दिए थे वो किस सॉफ्टवेयर में बना हुआ है सर? वो उसका कुछ पता चल सकता है? आपको सब कुछ मिल जाएगा. परम मैडम से कांटेक्ट करो, परम मैडम ने आपको प्रॉमिस किया है कि वो आपको सुविधा पूरा दे देंगे. अरे वाह वाह, फिक्र मत कीजिए, बिल्कुल फिक्र मत कीजिए. जी सर. और सर एक और बात पूछनी थी, कृष्ण मूर्ति पद्धति में उसको यूज करने के लिए अच्छा सॉफ्टवेयर कौन सा है आपके हिसाब से? एस्ट्रोसेज. एस्ट्रोसेज 100% फ्री सॉफ्टवेयर है. आवाज आ रही सर? हाँ मैं आपको आवाज मिला. एस्ट्रोसेज 100% फ्री और 100% गुड. जी सर. अभी धन्यवाद सर, धन्यवाद. आपको आपको बताता हूँ, जो बारला में जो एस्ट्रो वाले लोग हैं वो मेरे दोस्त हैं, तो वो पहले 800-900 रुपए में सॉफ्टवेयर देते थे तो बहुत अच्छा था. फिर बाद में उन्होंने 17,000, 18,000, 20,000 ऐसा कर दिया. वो ऐसा कुछ लेना देना नहीं, तो ये सॉफ्टवेयर में बहुत उल्टा सुलटा काम होता है, तो अपने पैसे फोकट आते नहीं है. इससे अच्छा तो मोबाइल आपके हाथ में है, लैपटॉप आपके हाथ में है, आप कोई भी सॉफ्टवेयर डाउनलोड कर सकते हैं गूगल शॉप में और अच्छी तरह से उसका यूज कर सकते हैं. उसमें कोई गणित में फर्क नहीं आएगा, उसमें फलित भी है और गणित भी है.
वेलकम। अभी कृष्णमूर्ति के बारे में कोई कृष्णमूर्ति के बारे में प्रश्न पूछिए आप। बोला निशा मैडम विचार। सर तुम्ही ह्याच्या दशेबद्दल ते कसं काय सांगितलं ते मला कळलं नाही की दशा वरून कसं आपण कृष्णमूर्तीचं बनले या पद्धत। ओके ओके ओके। असं आहे मॅडम की ज्या वेळेला कृष्णमूर्तींनी जी विंशोत्तरी महादशा आहे ना, ही कृष्ण महादशा दक्षिण भारतामधूनच निर्माण झाली। त्या महादशा निर्माण करणाऱ्याचं नाव होतं मीनाराव, कळलं का? आणि त्या व्यक्तीने जर जेव्हा ही महादशा तयार केली तर त्या महादशेच्या अनुसरून त्यांनी त्याचे जे सब आहेत ते तयार केले अकॉर्डिंग टू त्या महादशेची जी साईज आहे। उदाहरणार्थ केतू, रवी, चंद्र, मंगळ यांच्या महादशा कमी आहेत, तर त्या कमी महादशांचे जे सब तयार केले त्याचं अंतर सुद्धा कमी केलेलं आहे आणि त्याचं अंतर पण कमी केलंय। म्हणून एखादा ग्रह जो त्या सब मध्ये आला असेल तर त्यावेळेला तो कोणत्या सब मध्ये आहे त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे आणि तो फलादेश कसा देईल हा जो भाग आहे। तसंच मॅडम आता दुसरे मॅडमकडे पत्रिका पाठवली आहे, ताई जरा त्या ती पत्रिका लावता का ज्याचा भाव आहे त्याच्यामध्ये? हो लावते लावते लावते। तर त्या ह्याच्यातून तिथे जो भाव असतो तो भाव सुद्धा त्याची व्याप्ती किती आहे आणि त्या व्याप्तीमधून आपल्याला 30 अंशाचा जरी भाव असला तर जातकाचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला उचित नक्षत्र कोणतं होतं आणि त्यावेळेला त्याचे जे अंश होते त्या अंशाच्या अनुसरून त्याचा जो भाव आहे तो निश्चित केला गेला आणि त्याचा जो स्लॉट आहे त्याला सब म्हटलेलं आहे। 74 सालची आहे ना पत्रिका? 74 साल। सर पहिले पण मला असं जसं तुम्ही सांगताय तो कॉन्सेप्ट मला क्लिअर नव्हता तेव्हा काहीच। आता तुम्हाला काय सांगितलं मगाशी मॅडम, बघा जो मनुष्य केपी शिकवतो ना त्याला सांगायचं माझी पत्रिका सायंटिफिकली वाच, कळलं का? तेव्हा त्याला कळेल की आपल्याला पत्रिका वाचता येते की वाचता येत नाही। इथे गडबड अशी आहे की ते शिकवताना काय सांगतात, 54 नंबरचं पान वाचा त्याच्यावरती असं आहे, मग हा ग्रंथ वाचा त्याच्यामध्ये तसं लिहिलंय। अरे ग्रंथ वाचून जर तिथे वाचून तुला फी कशाला द्यायची? मग नाही का आपण 5,000 रुपये फी देणार आहोत तर त्याला ती काय ग्रंथ वाचण्यासाठी फी देणार ना? ग्रंथ आपण विकत घेऊन वाचू काय सर तुम्ही? सर तुम्ही कुठल्या फोन वर पाठवले? 31/12/83 ची का? हा हा येस। बघा तूळ लग्नाची पत्रिका आहे त्याच्यामध्ये कन्या लग्न आलं असेल आणि धनस्थानामध्ये शनी मंगळाची युती आहे। हा बघते ते केपी वरून मॅच नाही झालं की सरळ म्हणतात की आपका बीटीआर करना पडेगा फिर ऐसा करना पडेगा असं। अहो ते काय साहेब तुम्हाला सांगतो ना की कम्प्लिटली रॉंग प्रॅक्टिसिंग झालेली आहे माणसाची, कळलं? एकदम लोक असं आहे आणि तुम्हाला सांगतो खरं आता की काही काही लोक सांगतात की हे असं होईल ते तसं होईल, मग त्या 2-7-11 स्वामी त्याच्याशी कनेक्टिंग आहे का? एवढा बंडल कंपनी आहे ना ते की विचारू नका, कंपनीच बोगस आहे। म्हणजे ऍक्च्युली हे लोक प्रॉपर केपी शिकलेलेच नाहीत असं आहे। म्हणून त्या ठिकाणी प्रॉपर केपी कशी असते तर त्यावेळेला एक भाग असा आहे की जेव्हा तुम्ही सब एखाद्या नक्षत्राची निवड केलेले आहेत एका नक्षत्रातून त्याचे 9 सब हे ठरलेलेच आहेत आणि त्या हिशातून जेव्हा आपण 9 सब काढतो तर एका राशीमध्ये किती सब आहेत, कधी कधी एका राशीतला सब जो दुसऱ्या राशीमध्ये पण जातो तर त्याला कारण काय असतं ते स्पष्टीकरण देत नाही। तर माझ्याकडे टेबल आहे तसं, ते टेबल मी तुम्हाला देणार आणि त्या टेबलवर तुम्ही एकदम इझिली अभ्यास करू शकाल। आता आपले कुलकर्णी साहेब इथे आहेत, उमाकांत कुलकर्णी, तर ते तुम्हाला जास्ती सांगतील माझ्यापेक्षा। ओके सर। सर ही आपली 81/12/1983 ची पत्रिका आहे, 23/50 मुंबई
आणि आयनोश पण केपी जुना आयनोश याच्यासाठी वापरलेला आहे. आता मी लग्न कुंडली लावते. कन्या लग्न आहे बघा, राशी कुंडली. हो, कन्या लग्न आहे. कन्या लग्न आहे. धनस्थानात तुळेचे मंगळ शनी आहेत. वृश्चिकेचे चंद्र केतू शुक्र आहे. धनुचे रवी बुध गुरु आहेत. राहू वृषभेला आहे अशी कुंडली आहे. बर, आता डॉक्टर साहेब तुमच्याकडे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर लग्न कन्या आलेलं आहे, तर तिथे लग्न कन्या आलंय ना तर ते बुधाचं लग्न आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो राशीचा स्वामी कोण. बघा, राशीचा स्वामी कोण. आता राशीच्या स्वामी मध्ये राशीचा जो पार्ट आहे तो 30 degrees आहे. त्याच्यामध्ये त्याचं नक्षत्र कुठलं तर सूर्याचं, म्हणजे उत्तरा नक्षत्राचे 3 चरण जे आहेत ते त्या कन्या राशीमध्ये आले असा हा नियम आहे. त्यानंतर त्याच्यातून सब काय आला तर तो शनीचा सब आहे. आता उत्तराचं नक्षत्र जे आहे ते रवी ग्रहापासून सुरू होत, मग रवी महादशा, आता आपण महादशा चंद्र मंगळ राहू आणि मग सहावा सब. हा डॉक्टर साहेब, आता त्या याच्यामध्ये आपण बघितलं की तो सब जो आहे तो शनीचा आला, त्याची निवड आपण शनीकडे केली. तर कशी आली ती, हा पहिला पार्ट जो आहे, जसं ताई पंचांग शिकवणार आहेत त्याप्रमाणे हे केपीचं ग्रामर आहे. पंचांग सुद्धा एक प्रकारचं ग्रामर आहे, पण केपी वरती शिकवताना तुम्हाला जसं आता ताईंनी बघा चार्ट लावलाय तुमच्याकडे, तर तो चार्ट लावल्यानंतर तुम्ही बघा तिथे राशी लिहिली. राशी म्हणजे पहिलं लग्न हे किती आहे तर 154 degrees वरती आहे. आर यू गेटिंग? येस सर, येस सर. हा, 154 degrees आहे. आता ही 154 कशी आली, तर आपलं संपूर्ण ब्रह्मांड 180 degrees आहे, 360 degrees आहे, 360. मग 180 degrees कुठली राह असेल तर समाप्ती कन्या आरंभ तूळ अशा तऱ्हेचा भाग आहे का, तर त्यावेळेला तुम्हाला तिथे 180 degrees कुठे आली हा एक भाग आला, म्हणजे तिथे 154 आहे. 154 कन्फर्म, कारण का ती 150 शिवसमाप्ती आहे. 150 शिवसमाप्ती आहे म्हणजे 150 30 degrees राशी आहे. 15 म्हणून शिवसमाप्ती झाली 154. आता हा झाला ग्रामर, हे ग्रामर झालं, पण त्याच्यामध्ये नक्षत्र त्रिपाद आहे म्हणून त्यातलं एक चरण जे आहे ते सिवेत गेलं. एक नक्षत्र सिवेत गेला, तर सिवेत गेल्यानंतर ते नक्षत्र जे गेलं ते 3920 kalaचं म्हणजे 800 kalaचं गेलं, 200 kalaचं गेलं. मग 200 kala त्या बाजूला गेल्या, राहिल्या किती तर 600 kala. तर 600 kalaच्या पॉकेट मध्ये आपल्याला मिळालेला सब हा शनीचा आहे आणि हा सॉफ्टवेअर मध्ये दिसतो आपल्याला. मग त्याकरता फळ्यावरती गणित करून मी तुमचं डोकं कशाला खराब करू. आता जर समजा धार लावलेली कातर असेल तर कातरची धार लावायला जा का? डायरेक्ट ऑपरेशन सुरू करा. एक्सलंट. मग तसा प्रकार जो आहे हे केपी वाले लोक टाइमपास करतात. आणि पहिल्यांदा मला सांगा, आता ताई पंचांग शिकवणार, ते पंचांग घेऊन तुम्ही माझ्याकडे येणार, बरोबर आहे की नाही? आता ते पंचांग घेऊन माझ्याकडे आल्यानंतर परत मी जर पंचांग शिकवायला लागलो आणि त्याच्यामध्ये 4-5 lectures किलिंग केले, इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. हे लोकांचा धंदा हा असाच चाललेला आहे. आता आमचे सवाई माधवपूर साहेब शिकून आलेले आहेत, 10,000 rupees घालवलेले आहेत. स्टेशन आहे. तर अशा वेळेला तिथे
माणसाच्या जीवनामध्ये हे पैसे वेस्ट जातात, तर आपल्याला एज्युकेट करायचं आहे लोकांना. आणि माझं तर म्हणणं आहे की जनजागृती ज्योतिष, आपण एक ग्रुप बनवलाय जनजागृती ज्योतिष, काय समजलं, त्याच्यामध्ये 180 लोक आलेले आहेत. घर घर ज्योतिष असं करून टाक. तर मग सर असं आहे की आता हा जो तत्व आला, आता आपण फलादेशाकडे जाऊया. ह्याच्यामध्ये राशी कन्या आहे, नो डाऊट. नक्षत्र उत्तर आहे, नो डाऊट. पण त्याचा जो अंश आहे, तो अंश 2 समथिंग आहे, त्याचा मूळ पिंड. तर ही व्यक्ती त्या मूळ पिंडाच्या अनुसरून त्याचं स्वरूप कसं असेल, तर त्याचे तत्व कसे असतील, त्याच्या अंगी गुण कसे असतील, तर ते शनीचेच असतील. म्हणजे आपण एकदम कण्यासारखं त्या ह्याच्यामध्ये आपण गेलेलो आहोत. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी जातकाला आपण तो कुठे आहे, तर आपण दरवेळेला पाहतो की पर्टिक्युलर एखादी जे काही साहित्य आहे, त्या साहित्यामध्ये ती व्यक्ती जेव्हा येते, तर त्याला आपण सांगितलं की तुझा सब शनीचा आहे, तर याच्यावरून त्याचं जे काही अंग आहे, त्याचं लक्षण आहे, त्याची प्रगती आहे, ती कम्प्लिटली शनिग्रहाच्या वरती अवलंबून आहे, कारण तो त्या सब मध्ये जन्माला आलेला आहे. मग अशा वेळेला तुम्हाला त्याचं भाग्य आहे. मग आता सूर्याकडे जाऊया. सूर्य हा गुरु ग्रहाच्या राशीमध्ये 255 आहे. आता सूर्य हा जेव्हा 255 गेला, तर त्या ठिकाणी 255 धनुराश येते. आणि धनुराशीमध्ये पूर्वाषाढा नक्षत्र शुक्राचं येतं. कळलं का? मग शुक्राचं नक्षत्र पूर्वाषाढा आल्यानंतर आपण लगेच तिथे पोहोचलो. जसं की आज इंटरनॅशनल जे हे आहे ना, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेशनला गेल्यानंतर कुठली गाडी कुठल्या प्लॅटफॉर्म वरती येईल, तर ते ताबडतोब इंडिकेटर वरती जसं कळतं, तसाच हा इंडिकेटर आहे. कळलं? हा इंडिकेटर मग न्यूयॉर्कच्या 52 प्लॅटफॉर्मच्या स्टेशनवरती जरी तुम्ही उभे राहिलात आणि इंडिकेटरवरती पाहिलात की लास वेगासला कुठली जाते, सॅन फ्रान्सिस्कोला कुठली जाते, लॉस एंजेलिसला कुठली जाते, शिकागोला कुठली जाते, तर तुम्हाला काय कोणाला विचारायची गरज नसते. तसंच ह्या केटीमध्ये तुमचा प्लॅटफॉर्म तयार आहे. प्लॅटफॉर्म तयार असताना 255 धनुराश कन्फर्म आहे. आणि 255 धनुराश कन्फर्म आहे, तिथे नक्षत्र कुठलं आलं, तर शुक्राचं. आपल्याला हे माहिती पाहिजे की शुक्राचं नक्षत्र पूर्वाषाढा आहे, म्हणजे मूळच्या नंतर होतं. आणि त्याच्यातला सब जो आहे तो सूर्याचाच आलेला आहे. मग सूर्याचा सब आला आहे, तर तो सूर्य त्या स्थानामध्ये धनुराशीमध्ये बलवान झालेला आहे. आता जर समजा तुम्ही मूळ नक्षत्रामध्ये गेला, तिथे सुद्धा सूर्याचा सब उपलब्ध आहे. पण कधी? तर पहिल्यांदा मूळ नक्षत्राला केतूचं नक्षत्र आहे, म्हणून केतूचा सब, मग शुक्राचा सब, मग सूर्याचा सब. म्हणजे त्याला ओलांडायला 2 सब ओलांडून नंतर तो सूर्याच्या स्वतःच्या सब मध्ये येईल. पण इथे ऑलरेडी तो शुक्राच्या राशीमध्ये बसून ताबडतोब तो सूर्याच्या सब मध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे इंडिकेटर कन्फर्म झालेला आहे. मग तुम्हाला तिथे कळेल की आता हा सूर्य फलादेश काय देणार. आता त्याच्याबद्दल आपण बोलू. सूर्य हा 12 स्थानाचा कारक आहे, म्हणजे कारक नाही पण तिथे आहे तो. आता त्यावेळेला तो वेश म्हणून आहे, पण तो कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानात आहे. बघा, आहे का ताई? हो आहे, आहे. आता सूर्य हा सूर्याच्या स्वतःच्या सब मध्ये असल्यामुळे तो चतुर्थ स्थानाचं फळ निश्चित चांगलं देईल. म्हणजे त्याची बैठक ही चांगली झालेली आहे, आणि ती स्वतःच्या सब मध्ये आणि गुरुच्या राशीमध्ये आणि शुक्राच्या नक्षत्रामध्ये. हे वर्णन झालं. आता हे वर्णन झाल्यानंतर त्याचा जो सूर्याचा सब आहे तो 43-45 कलेचा आहे. स्मॉलेस्ट आहे. इट इज स्मॉलेस्ट. वाय इट इज स्मॉलेस्ट? कारण का की शुक्राची महादशा, सूर्याची महादशा ही 6 वर्षाची आहे.
मग 6 वर्षासाठी त्याला तसाच स्कोप प्राप्त झालेला आहे. बघा काय त्याचं टेबल जे आहे ते टेबल तुम्हाला दिलं जाईल, पूर्ण टेबल दिलं जाईल. आता कुलकर्णी साहेब असतील तर ते चांगल्यापैकी प्रश्न विचारू शकतील. काय कुलकर्णी साहेब नाराज आहात का तुम्ही? उमाकांत कुलकर्णी बघा. कुलकर्णी सर नाही दिसत येतात. आले होते बघा, आले होते. हरकत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला चतुर्थामध्ये सूर्य आलाय असं आपण समजू, पण तोच जर राहूच्या सब मध्ये असेल तर तो काय फलादेश देईल? तर तो राहूचेच फळ. आपण ज्याच्या घरात राहतो मग ती बिल्डिंग मोडकळी आलेली आहे तर आपल्याला ते भीती वाटतातच, म्हणून त्याच्यावरती राहूचा सब जो आहे तो पूर्ण 2 अंशाचा आहे. मग 2 अंश सूर्य चालायला 2 दिवस घेतो. त्या 2 दिवसामध्ये जातकाचं नशीब कदाचित दुर्दैव असेल. मग जर शुक्राच्या सब मध्ये असेल तर 2 दिवस आणि तास घेतो काही. म्हणून अशा सबच डिव्हिजन त्याचा कालावधी हा आपल्याला निश्चित कळला पाहिजे, तर त्याच्यावरती आपण चांगल्यापैकी फलादेश देऊ शकतो. अदरवाईज हे लोक काय करतात की 2, 7, 11 लागलाय का नियम बघा, नाही तर तुमचं काम होणार नाही. आता मुंबईला अशी एक घटना घडली होती की एका मुलाचं लग्न करायचं होतं, तर त्याचे वडील त्या मुलाला घेऊन ज्योतिषाकडे गेले आणि ते म्हणाले ह्या मुलाचं लग्न कधी होईल? तर ज्योतिषांनी सांगितलं ह्याचं लग्न कधीच होणार नाही, का तर ह्याचा नियम लागत नाही, म्हणजे तो तिथे अप्रोच होत नाही. मग नंतर थोड्या दिवसानंतर 3-4 महिन्यानंतर ते मुलगा आणि सून हे तिथे तिघही जण त्या ज्योतिषाकडे परत गेले आणि सांगितलं तुम्ही सांगितलं होतं की तुमचं लग्न होणार नाही, पण ही त्याची बायको आहे. आता लग्न झालं कसं? कळलं काय? मग असे काही बिल लोक असतात ते डायरेक्ट घेऊन बाण मारून देतात, तो रामबाण असतो. अशा वेळेला असा पंचनामा न करता जातकाला त्या वेळेला तिथे व्यवस्थित तुम्हाला फलादेश सांगता आला पाहिजे. म्हणून जर समजा राहूच्या सब मध्ये असेल असं आपण समजू सप्तमता, तर आपण असं सांगू शकतो की लग्न होईल पण थोडस सांभाळावं लागेल. ज्योतिषाचा असा फलादेश आहे तर तुमचं लग्न होणारच नाही का? तर तुमचं सब राहू मध्ये. अरे असं थोडं होतं, लग्न करण्या अगोदर प्रत्येक मनुष्य हा एकदा तरी विवाह समारंभामध्ये जाऊन आलेला असतो, तेव्हा त्याला असं वाटत मेरी भी दुलन होगी, मैं भी दुला होऊंगा. और दुला और दुलन की बात आहे. मग त्याला तिथे हे होतं की नाही आता आपण पण लग्न केलं पाहिजे, पण लग्नाचं जीवन कसं जाईल हे तुम्ही लग्न झाल्यानंतर सांगू शकता. हा मुख्य केपी मधला पार्ट आहे. मी तुम्हाला सांगतो गोळ साहेब डॉक्टर, की तुम्ही कितीही ज्योतिषाकडे जो केपी मधला मास्टर 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 आहे त्याला सांगा मला सायंटिफिक रित्या व्यवस्थित पत्रिका सोडवून दाखव, कधी दाखवणार नाही. तर ते म्हणतात की 3 पण येत आहे, 4 पण येत आय, 7, 6 सगळे येत आहे, मिक्स रिझल्ट मिळेगा. काही सगळे काही बडबडतात. ते बडबडतात कसं माहितीये का? त्याला ज्योतिष माहिती नाही. ज्योतिष माहिती नाही, ज्योतिष प्रॅक्टिकल असत. आता आपण एवढी लेक्चर्स करतो सगळं, त्याला एक सायंटिफिक नियम आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक सायन्स आहे, विज्ञान आहे. पण ते विज्ञान तुम्ही जेव्हा एखाद्याच्या समोर मांडता आपल्याला ते विज्ञान माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्ही मेडिकल शिकला त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या असतील, फार्मा शिकवल्या असतील, त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट येतात. ते कुठली औषधं कशापासून बनतात, काय बनतात. जसं आता मी तुम्हाला आज दुपारी हे शिकवलं, जमीन शिकवली. तर जमीन शिकवताना आदर नावाची जमीन आहे, म्हणजे ती जमीन रिझर्वेशन मध्ये आहे, तर ती पक्षी येऊन त्याच्यातले किडे खाण्यासाठी लांबून येतात. तर आद्र म्हणजे ओलाव्याखाली असणारी जमीन. आद्र म्हणजे ओलाव्याखाली असणारी जमीन, त्याच्यामध्ये किडे जन्माला येतात.
आणि ते किडे ती जमीन वरती कुठलं बांधकाम करू नये हा आपल्या याचा नियम आहे. ओके सर. त्याच्यावरती कुठलं बांधकाम करता येत नाही, कारण मग शेवटी निसर्गातलं जे जीवन आहे त्या जीवनाला खाद्य काय मिळेल. मग वन्य प्राणी जीवनासाठी सुद्धा काही अरण्य राखून ठेवण्यात आलेली आहे की त्याच्यामध्ये वन्य प्राणी जीवनच जगता येईल. माणसासाठी नाहीये ते अभयारण्य. यस, अभयारण्य. मग अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला जे जी आद्र जमीन आहे जी उन्हाळ्यासाठी येते ती जमीन त्याच्यावरती ती जमीन जी असते त्याच्यावरती मलमल असते, त्याच्यामध्ये सतत पाण्याचा प्रभाव असतो, तिथे सुकी सुख कधीच येत नाही, तिथे ओलावा असतो. ओलावा म्हणजे आदर. आणि त्याच्यामध्ये जीव जन्माला येतो, बॅक्टेरिया येतो. जसा दह्यामध्ये बॅक्टेरिया असतो, कळलं का, दुधामध्ये बॅक्टेरिया नसतो, दह्यामध्ये बॅक्टेरिया असतो. मग तशाच प्रकारचं सायन्स आहे, तर हे सुद्धा एक सायन्सच आहे. मग म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विज्ञान माहिती असेल तर आपण एखादा पदार्थ व्यवस्थित करू शकू आणि लोकांना शिकवू शकू, अदरवाईज होत नाही. कळलं का. आता तुम्ही मेडिकल सायन्स केलेलं आहे म्हणून मी तुमच्याशी बोलू शकतो, त्याचं विज्ञान जर माहिती नसेल तर मी कसं बोलणार विज्ञानावरती. म्हणून त्या ठिकाणी ज्योतिष हे सुद्धा एक विज्ञान आहे. आणि ज्योतिषाचं खरं नाव काय आहे, ज्योत म्हणजे प्रकाशाकडे घेऊन जाणार शास्त्र. आणि वेदांतलं एक अंग आहे म्हणून त्याला वेदांग म्हटलेलं आहे. म्हणजे ज्योतिष हा उच्चार निघाला तर ज्योत आणि श म्हणजे शास्त्र, ख म्हणजे आकाश, खगोल आणि भूगोल. मग खगोल आणि भूगोलाचा जेव्हा आपल्याकडे अभ्यास येतो त्याच्यातून सायन्सची निर्मिती होते. म्हणून त्यावेळेला तुम्हाला जे काही निर्माण कृष्णमूर्तींनी केले त्याचा पूर्णपणे हे लोक अभ्यास करत नाही आणि फक्त 2-7-11 करत बसले असतात. त्याचा स्वप त्याला लागला का, त्याचा स्वप त्याला लागला काय, मग ते काम होईल नाही होईल, नंतर तुम्ही काय विचारलं सांगेल आपण नंतर बोलू, नंतर बोलू. कारण त्यांच्याकडे मटेरियलच नसतं, दुकोडाऊन संपलेलं असतं. आणि मग सांगतात की याचं पुस्तक घ्या, त्याचं पुस्तक घ्या. मी कुठलंही पुस्तक आजपर्यंत रेकमेंड केलं नाही की हे पुस्तक घ्या म्हणून. माझ्याकडे स्वतःच्या नोट्स आहेत, त्या मी पाठवेन तुम्हाला. ओके सर. ते कृष्णमूर्तीला लिमिटेशन आलं की ते लगेच म्हणतात दुसरं अस्त्र तयार आहे, नेम करेक्शन. तुम्ही आता नेम करेक्शनच करू. नाही, मी रेक्टिफिकेशन पण शिकवतो, म्हणजे त्याला आपण बर्थ रेक्टिफिकेशन असतं ना. आता एक त्याच्यातला नियम काय आहे बर्थ रेक्टिफिकेशन, जर समजा यदा कदाचित आपण असा विचार करू, हार्डली एखाद्या माणसाचा जन्म 1 तासाने फरक असेल का, 2-5 मिनिटाचा फरक असेल की नाही. मग मला एखादा स्वप सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती रेक्टिफिकेशन सांगतो, इमिजिएट सांगतो, मला वेळ पण नाही लागणार. एखादा स्वप सांगा कुठलाही, तुम्ही सांगा सर. गुरुच. बर, ठीक आहे. ओके, आता गुरुचा जो आहे तो मोठा आहे, 1.8 आहे. आणि त्याच्यानंतर शनीचा सब येतो, तो पण मोठा आहे. त्याच्या मागे राहूचा सब आहे, तो पण मोठा आहे. म्हणजे तुम्हाला 2-2-4-2-6 मिनिटाचा अवधी मिळतो. अरे वा, व्हेरी नाईस. हा, आता विदिन दॅट 6 मिनिट यू कॅन फिक्स द युअर असेंडेंट. बरोबर. इट इज व्हेरी इझी. या लोकांनी काय मग ते असं आहे, मी तर स्वतःला असं मी काहीतरी असं हे आहे मशीन, हे सर्जन नाही झालं. हे जर सर्जन झाले असते ना. काय खरं नव्हतं, सर्जन झाले असते तर काय खरं नव्हतं. म्हणून ह्याला मी चाचतो का माहितीये का, हे लोक माझ्या समोरच येत नाही, बंडल शिकवतात असते असं. आता जर 6 मिनिटाचा अवधी जर आपल्याकडे दिलेला आहे तर 6 मिनिटांमध्ये तू यू कॅन फिक्स द असेंडेंट, यू कॅन कन्फर्म द असेंडेंट. आता जर असेंडेंट म्हणलं तर त्यावरती कसं आहे, जर शनीचा भाव असेल 2 मिनिटाचा 2 अंशाचा तर शनीचा जो भाव आहे तो चालण्यासाठी 8 मिनिट लागतात. 8 मिनिट गुरुचा, 8 मिनिट आणि त्याच्यानंतर राहूचा 8 मिनिट. 8-24 मिनिटाचा स्लॉट आहे तुमच्याकडे. समजा 24 मिनिटाचा नाही पण 20 मिनिटाचा स्लॉट असेल तर दॅट इन दॅट पर्टिक्युलर 20 मिनिट यू कॅन डिसाइड
नाही का? आता तुम्ही गुरुचा स्लॉट सांगितला की नाही मला, बरोबर आहे? येस सर. प्रश्न म्हणून त्याच्या अगोदरचा स्लॉट आहे तो राहूचा आहे, तो 2 अंशाचा आहे. ते 2 अंश लग्न चालण्यासाठी 8 मिनिटं लागतात. गुरुच्या स्लॉट मध्ये 8 मिनिटं लागतात, शनीच्या स्लॉट मध्ये 8 मिनिट लागतात. यू आर गेटिंग 24 मिनिट्स. कमी आहे? 24 मिनिट कमी आहेत का? नाही, खूप आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनॅलिटी वरती रेक्टिफिकेशन करायला किती सोपं आहे, नाही का? बरोबर आहे सर, एक्सलेंट. हा जो सिक्रेट आहे, हा सिक्रेट ऑफ ऍस्ट्रॉलॉजी ताई शिकवतात, ते आम्ही सांगितलं द सिक्रेट ऑफ ऍस्ट्रॉलॉजी. दिस इज द सायन्स आणि इट इज अ ओपन सायन्स. साहेब असं आहे, हा जग कुठच्या कुठे गेलेलं आहे, नासावरती गेलेलं आहे. हे असे शांताकारम भुजगशयनम करून नंतर म्हणतात मी काहीतरी आहे म्हणून, असं होत नाही. आहे इथे अजून कोणाला प्रश्न विचारायचे? एखाद्याच्या बर्थ टायमिंग आपल्याला 1 तास त्यांनी असं सांगितलं 10 ते 11 दरम्यान जन्म आहे, तर कसं त्याचं रेक्टिफिकेशन करणार? त्याला पण करता येत सांगतो मला. आता मला एखादं स्टॉप सांगा आणि एखादी राशी सांगा. कर्क राशी धरा, लग्न कर्क आहे. पण सप कसा माहिती असणार ना? काय म्हणजे केलीच नाही ना? अंदाजे तुम्ही सप सांगा ना, त्याला विचार. त्याला बुधाचा घ्या, बुधाचा घ्या. त्याच्या अगोदरची रास मिथुन आहे. मिथुन आहे, हो बरोबर. मग तुम्हाला 1 तासाचा ऍव्हरेज मधलं हे मिळणार. बर बर बर. शेवटी या राशी बनलेल्या आहेत ते पॉकेटिंग आहे, त्या पॉकेटवरती चर्चा करायची. पण आपल्याला हे गुण जे आहे ना, हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच तुम्ही सांगू शकाल. ओके ओके. आता मग काय सिक्रेट ऑफ सायन्स? हा संदीप साहेब काय झालंय? बोला सर. बोलू का एकदा? बोला ना. हा सर, पुष्कळदा असं असतं की कोणाची जन्मतारीख एक असते आणि काही कारणांनी, म्हणजे आधी लोक खूप करायचे असे, काही कारणांनी मध्ये आलं की 1 तारखेला करायचं असं करून त्याच्या जे अकॅडमिक मध्ये त्याचे डेट ऑफ बर्थ जी लिहिली जायची बर्थ सर्टिफिकेट मध्ये, मग त्याच्या शाळेच्या ऍडमिशन मध्ये, ती काहीतरी वेगळी असते म्हणजे. पण ती वेगळी असल्यामुळे काय की ते पूर्ण तिच्या करिअरमध्ये तीच चालते म्हणजे, सगळ्या दूर त्याचं नोकरीमध्ये तीच चालते, सगळ्या दूर तेच चालते म्हणजे असं. तर असं काही इम्पॅक्ट येतो का त्या ती तिथी काही महत्वाची असते का त्या माणसाच्या कार्यात? हो, ती सुद्धा करता येते तुम्हाला. जर समजा हातावरून पत्रिका कशी बनवावी अशा तऱ्हेच एक सायन्स आहे, ते जर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही इमिजिएट या बोटावरून तुमची रास कन्फर्म करू शकता. या बोटांवरती 12 राशी आहेत, 4 बोटांवरती. मग त्या 4 बोटांवरच्या 12 राशीचं कन्फर्मेशन करू शकता. त्याला शिकलं पाहिजे. बोला आणखी. शेती बद्दल शिकत राहा, शिकत राहा, सारखं शिकलं पाहिजे का? शिकत राहा, शिकत राहा. मी तर असं म्हणेन फसू नका, फसू नका, फसू नका, शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा. निलिमा पंडित विचारा. बोला मॅडम. हा नमस्कार सर, तुम्ही एकदम परफेक्ट सांगितलं की मी शिकले होते थोडस केपी, त्याच्यात ते सेम तुम्ही म्हणला तसं सप्तमाचं कार्य जर का 7-2-7-11 नाही आला तर लग्न होणार नाही. आणि मला असं सांगितलं होतं की 6-8-12 कार्यश आला त्यामुळे तर अजिबात नाही होणार. म्हणजे असं का तर त्याला उत्तरात मिळालंच नव्हतं तुम्ही म्हणला तसं. तर मग आपल्या ह्याच्यात आपण कार्य बघणारच नाही का आपण? म्हणजे आपल्या ह्याच्यात बघणार असं कसं आहे मॅडम? बघा, तुमच्या सारखे हुशार विद्यार्थी असतील तर नाना तऱ्हेचे प्रश्न विचारून इतर लोक तुमच्यापासून शिकतील. कळलं का? कारण का की शिकणं हा एक जो भाग आहे. प्रश्न विचारल्याशिवाय दुसरा मनुष्य शिकू शकत नाही. आता तुम्ही हा प्रश्न विचारला, मला काय राग आला का? बिलकुल नाही आला. कारण का, शेवटी हे शास्त्र आहे, तुमची क्युरिओसिटी आहे आणि तुम्ही ऍडव्होकेट आहात. तर त्या ऍडव्होकेट होताना तुम्हाला भरपूर लिखाण करता झालं असेल तर त्याच्यावरती पण तुम्हाला सब्जेक्ट आला असेल, तसा हा सब्जेक्ट आहे, नाही का? तुमचा आवाज गेला, आवाज गेला. हो हो. आणि ते लॉजिकल थिंकिंग
हाँ बोला 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 मैडम. नहीं नहीं बोला नहीं नहीं बोला बोला सर तुम्ही बोला. हे लोक केपी शिकवणारे लोक असाच आपल्याला गोल 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 राऊंड मेरी गो राऊंड करत असतात आणि नंतर खाली उतरा पैसे संपले तुमचे. सर मी 10,000 भरलेत मला अतिशय वाईट वाटतं. कुठे भरले तुम्ही पैसे आणि परत सरांनी सांगितलं तर काही खरं नाही. मगाशी सरांनी 10,000 आकडा काढल्यावर मला एक हर्ट झालं म्हटलं आपण आता चाललोय. कुठे कुठे भरले? 56 नंबर चालते. मोठा क्लास काही नव्हता, पर्सनल होत, 4-5 जणच होतो आम्ही. पण नाही येते अजून काही असं सांगता, म्हणजे समजतंय पण समोर कोणी आलं तर नाही सांगताय. जर समजा मॅडम तुम्ही जर शिकला नाही तर तुमचे 102 रुपये परत गॅरंटी. हो ना, सांगता आलं पाहिजे. आता असं झालंय मला की समजतंय येतंय पण आता 102 रुपये परत ची गॅरंटी द्यावी ताई. 102 ची परत ची गॅरंटी हो. पंचांग कळलं नाही तर लगेच तिथेच सांगायचं, लगेच तिथेच जीपे. नाही पंचांग नाही, माझे शास्त्र कळलं नाही तर 102 परत. त्या लिंक कुठे मिळणार मग तुमच्या 5-3 लेक्चरच्या, त्या पंचांगच्या ग्रुपवरच का? तुम्हाला आजची लिंक कुठे मिळाली? लिंक मिळेल म्हणजे कसं मॅडम ऐका, याच्यामध्ये आता 300 लोक ऍडमिशन झालेलं आहे. ताईंकडे जे लोक पंचांग शिकतील त्यांच्यासाठी हा वर्ग 100% विनामूल्य आहे. हो मी भरले पैसे. हा मग तुम्हाला नोटीस येईल. आता ताईंकडे समजत पण आहे काम, नोटीस पण काम आहे. हा मला ही लिंक मला आजची अपर्णा राऊळ आपल्या मॅडम आहेत केपी मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मला. पण मी पंचांग सर आपण सर तर आपण आता गंमत गमतीमध्ये बोलला की मी नाही म्हणजे केल्या क्लास नाही शिकलं ते 102 वापस. पण सर खूप मोठी गोष्ट आहे बरं आपण जे आता बोललाय, म्हणजे इतकं म्हणजे गोष्ट फीस मुक्त करण्याची नाहीये. तुमच्या जीवाची जी कळकळाट करते की कसं तुम्ही शिकवण्याकरता करताय सर, सर हेड्स ऑफ टू यू सर. म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट खूप मोठ्या आहात आपण, म्हणजे सर खूप मोठ्या आहात आपण. मेहनतीने येतात आणि अशा वेळेला जेव्हा आपली पदगत होते ना हे मोठं दुःख असतं. आज मला सांगा की तुमच्या मुलांना तुम्ही डॉन बॉस्को मध्ये पाठवता का? पाठवता कारण त्याने स्कॉलर व्हावं, मोठं व्हावं. कनोसा कॉन्व्हेंट मध्ये, लिटिल फ्लॉवर मध्ये, डिवाईन चाइल्ड मध्ये पाठवता, तर त्यावेळेला तुम्ही अभ्यासक्रम का निवडता तो? कारण तिथे शिकून तो मोठा होईल. इथे हे लोक 10,000 रुपये तर मामूली गोष्ट आहे म्हणा, ठीक आहे आता. पण तरी सुद्धा लोक त्याच्यामध्ये पण शिकवत नाहीत, ते 2-7-11 मध्येच फिरवत असतात. आणि त्या 2-7-11 ते चक्कर असतं मेरी गो राऊंड मधलं. ते खरं केपी नाही आहे. मग ते काय आहे, ते शिकवतात ते काय आहे, ती सिस्टीम काय? प्रश्न कुंडली असते, पूर्ण कुंडली नाही वाचतायत. आता जसं ह्या मॅडम आहेत पंडित मॅडम, तर त्यांचं मी चेहरा सांगू शकतो की पत्रिका काय असू शकेल. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांचा मंगळ हा त्यांच्या देहावरती उजवीकडून डावीकडून कुठूनही तरी पाहत असेल, त्याची दृष्टी असणारच. तृतीय स्थानात आहे सर मकरेत. मग त्यावेळेला त्या ठिकाणी डेफिनेटली तो लग्नाच्या जवळ आहे, कळलं का? आणि त्याची मग त्याची दृष्टी जी आहे ती दशम स्थानावरती येते, कळलं का? म्हणून त्या ठिकाणी करिअर ओरिएंटेड जो पार्ट असतो आणि तो तिथे बलवान आहे. मग व्यक्तीच्या स्वरूपावरती मंगळाचं आयडेंटिटी करता येते. हा बरं, आणखी काय बोला, आणखी विचारा. अजून कोणाला काही विचारायचंय? मॅडम मला विचारायचा प्रश्न. हा बोला बोला. नमस्ते सर. नमस्ते मॅडम. हा नमस्ते. जुना विद्यार्थी आहे, माझ्या मानेचा प्रॉब्लेम मुळे मला अटेंड नाही करता आले काही सेशन. ओके. तर सर त्याप्रमाणे म्हणाले 10,000 मी पण भरून आले कृष्णमूर्तीचे. हॅलो. बोला बोला. हा तर ते ऍक्च्युली मी शेअर मार्केटचं काम करायचो, तर ते मला तेव्हा सांगत आलं होतं की तुम्हाला मी ते शिकवू म्हणून मी केलं. पण सर आम्हाला काही प्रश्न विचारता नव्हते आले. तर यामध्ये सर थोडा आपण भाग घेणार आहोत का? की कारण मी फुल टाइम ट्रेडिंग करतो, तर त्यामध्ये
जे शॉर्ट टर्म ट्रेडिंग जे असतं इंट्राडे ट्रेडिंग नाही आता ऐका पहिली गोष्ट म्हणजे मला ह्या लोकांना क्वालिफाईड करायचं आहे ते ज्योतिष सांगण्याकरता ट्रेडिंग साठी नाही आय एम सॉरी बरं ठीक आहे आमचा जो ट्रेडिंग ऐका ऐका दोन मिनिटं ट्रेडिंगचा जो क्लास आहे तो फायनान्सचा म्हणून एक वेगळा क्लास असतो त्यावेळेला आम्ही ते शिकवतो पण ह्या क्लासमध्ये नाही सर मी हा पण क्लास करू इच्छितो आणि तो पण क्लास करू इच्छितो मला जरा शिकायचं आहे ह्याला या आपण इथे ट्रेडिंग तर शिकवणार नाही हे लक्षात घ्या हा चालेल ना सर हा मग ठीक आहे मग सर हे गोचरचा जो इम्पॅक्ट असतो ग्रहांचा तर तो शिकवणार बघा पाच लेक्चर मी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी देणार आहे ते पण साईच्या क्लासला जी व्यक्ती ऍडमिशन घेईल त्याला बाकी कोणाला नाही नाही मी घेतो सर काय त्याचा पंचांगचा कोर्स आहे ना तो पंचांग शिकल्याशिवाय तुम्ही पुढे कसं जाणार अहो केपी मध्ये पंचांग शिकवताना पण केवढे पैसे घेतात हो त्याची गरज असते का नाही बरोबर मग आता तुम्ही 10,000 खर्च करून आलात मॅडम पण 10,000 खर्च करून आलेले आहेत आणखी दुसरे लोक 10,000 खर्च करून आलेले आहेत त्यात 1,00,000 रुपयाची लिस्ट झालेली आहे सर मी यवतमाळ बोलत आहे मी 10,000 रुपये दिले सर बघा आणखी संख्या वाढली ताई दादा आता ती संख्या वाढत चालली सर यांच्या सगळ्यांकडनं आपण पार्टी घेऊ अजून त्यांना थोडेसे पैसे खर्च करायला लागू आणि पार्टी घेऊ मॅडम मी 102 रुपये 2 वेळा भरले माझे आणि माझ्या मुलीचे माझ्या हो तुम्हाला आता मी पाठवलंय तुम्ही तिला पाठवाते आणि केपीचा मी आधी पण या सरांचा आपल्या देवारे सरांचा क्लास केलाय आता मला दोन्ही याच्यात द्या ऍडमिशन या तुम्ही या नेहमी यवतमाळचं नाव घेताय माझ्या मुलीचे पैसे पण मीच भरत असते माहितीये मॅडमला ठीक आहे चालेल मुलीचे पैसे भरणं म्हणजे काय त्याच्यामध्ये नाही ना सर लग्न केले सर तिचं मुलाला शिकवण्याचे काय शिकण्याचे पैसे तुम्ही आम्हाला सांगा नाही पण काम आहे बर म्हणजे मग सर मॅडमच्या क्लासला मी नसणार आहे तर मला तुम्ही घेणारच नाही म्हणजे असं नाही ऐका मॅडम बोलू नका मॅडम फिरून आल्या 8 दिवस मी 4 दिवस फिरायला जाणार त्यामुळे मॅडमचा क्लास मला अटेंड करता नाही येणार आहे नंतर रेकॉर्डिंग बघा ना हो बघा बघा मॅनेजर मॅडम बोलल्या त्यांच्या चालेल चालेल हरकत नाही बघा मॅनेजर बाईंनी तुमची सोय केली बघा आहे ना आमची नाही तुमची सोय केली नाही तुमची सोय केली दोन्हीकडे हा आणखी बघा आणखी काय हे करायचं मी सांगतो तुम्हाला जसं आता ही व्यक्ती आहे आपल्याला जर समजा सप्तम स्थानाशी संबंधित जायचं असेल तर ताईंनी जो चार्ट लावलेला आहे तो सप्तम भाव कोणता आहे आणि किती अंशाचा आहे त्याच्यावरती त्याचा कुठला लावा ना ताई लावते भावामध्ये मीन रास आहे हा आता सप्तम भावाच्या याच्यामध्ये मीन रास बघितलं आपण तो गुरुची रास आली त्याचं नक्षत्र शनीचं आहे आणि त्याचा स्तब जो आहे तो पण शनीचा आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हा भाव जो आहे हा किती अंशाचा आला तर त्या ठिकाणी तो 334 आला 330 राशी बदलते वाक्य आहे का बरोबर सॉरी 330 रास बदलते म्हणजे त्या ठिकाणी आलेली रास कोणती आहे तर त्याच्यावरून तुम्हाला ती मीन रास आहे तर मीन रास कुठपर्यंत चालते 330 ते 360 पूर्ण होते बघा का 330 ते 360 ती पूर्ण होते म्हणजे या जातकाचा जन्म झाला त्यावेळेला त्याचा भाव जो आहे तो गुरुच्या राशीतला शनीच्या नक्षत्रातला होता तर शनीचं नक्षत्र जे आहे हे चतुष्पाद नक्षत्र आहे तर त्या ठिकाणी तो आरंभ कधी झाला असेल तर त्याचा पहिला आरंभ शनीचा स्तब येतो आणि तो 2 अंशाच्या जवळ असतो
म्हणजे ते जातकाचं लग्न जे आहे हे साधारणतः 5 अंशाच्या जवळपास असेल सप्तम स्थान. 4 अंश आहे ना सर. हा म्हणजे 5 अंशाच्या जवळपास असेल. 4 अंश समथिंग आहे ना. मग त्यावेळेला तुम्हाला 4:47 काहीतरी आहे बघा. 4:50 त्याच्यात बघितलं म्हणजे 5 अंशाच्या जवळपास आहे. शनीचा सब आलेला आहे तर शनीच्या सब मध्ये एखादा ग्रह आहे का आणि मग अशा वेळेला त्या व्यक्तीचं लग्न होणार नाही असं कधीही होणार नाही. लग्न होईल पण त्याच्या समोरची व्यक्ती ही कशा तत्वाची असेल तर तीच तत्व हे शनीच्या अनुषंगानेच असेल. म्हणून तिथे फलादेश देतेवेळी तुम्हाला रिकाम्या भावाचा फलादेश द्यायला आला पाहिजे. या पत्रिकेत तो स्वतः पण शनीच्या सब मध्ये आहे आणि सप्तम स्थान पण शनीच्या सब मध्ये आहे. मग या दोघांचं कसं राहील. मग ते कम्प्लिटली सप्तम स्थानाचं कॅरेक्टर जे आहे ना मॅडम ती रात जरी गुरुची असली तर नक्षत्र शनीचं आहे आणि शनीच्या सब मध्ये आहे. जर समजा त्याच्या पुढचा सब हा बुधाचा असता तर जातकाला बुधाच्या ग्रहाचेच अनुभव आले असते. सर याचं लग्न लेट झालंय का. नाही लग्न झालेलं आहे पण गंमत अशी ना दरवेळेला शनी लग्न उशीर करतो हा जो आपल्या डोक्याचा जो भाग आहे तसा नाही पण त्याची जी पत्नी आहे ती पत्नी सिंपल आहे. ओके ओके सर. आणि नॉन ऍक्टिव्ह आहे. ओके. आता डॉक्टर साहेब हा शनीचा सब हा साधारणतः 2 अंश चालतो तर त्यावेळेला जर समजा जर ही मीन रास आहे ही छोटी आहे. आता ऐका बरोबर व्यवस्थित मीन रास ही छोटी आहे जसं छोटी बाई छोटा माणूस छोटी आहे. हा जो सब भोगायला त्याला कालावधी जो 2 अंशाचा आहे तो किती लागेल तर तो 6-7 मिनिटाचा असेल. म्हणजे 6-7 मिनिटाच्या याच्यामध्ये जेव्हा राशीला पण महत्व आहे म्हणून तिथे मेष रास मीन रास कुंभ रास या राशी छोट्या आहेत. तुम्ही आता पंचांग उघडून बघितलं तुमच्याकडे जुनं पंचांग असेल तरी बघा ते पंचांगामध्ये तुम्हाला वसंत संपात बिंदूच्या जवळ असणाऱ्या राशी ह्या 93 मिनिटाच्या असतात आणि बाकी सर्व राशी 120 मिनिटाच्या असतात. आणि आपल्याला शिकवताना असं सांगितलं जातं की 2 तासाचं 1 लग्न असतं पण ते कधीच सांगत नाही की मी राशीचं लग्न 93 मिनिटाचं असतं म्हणून. हा जो भाग आहे हा वाचस्पती लोकांनी पहिला शिकवला पाहिजे. मग आपल्या जातकाला कसं माहिती पडणार जेव्हा डिव्हिजन कमी असतो एखादा प्लॅटफॉर्म छोटा असतो एखादा प्लॅटफॉर्म मोठा असतो. तुम्ही फार उत्कृष्ट सांगितलं सर एकदम छान मौलिक. राशी लहान असतात का ती स्थान लहान मोठी होतात. नाही राशी लहान आहेत त्या म्हणजे कसं की वसंत संपात बिंदूच्या जवळ असणाऱ्या या मेष आणि ऋषभ मीन रास आहेत यांची तुम्ही जर पंचांगामध्ये बघा त्यांचा कालावधी हा लवकर संपतो. म्हणजे ते लवकर रिकवर काय करतात कारण त्या स्मॉल पीपल छोट्या राशी आहेत त्या. आता जसं तुम्ही राहुल केरला गेलात ना तर दादर आणि अंधेरी एवढा मोठा एक प्लॅटफॉर्म आहे रेल्वेचा 14 किलोमीटरचा प्लॅटफॉर्म आहे ओरिसामध्ये. म्हणजे का आहे तो मोठा तसा हा मोठा प्लॅटफॉर्म छोटा पाटलाव छोटा मनुष्य मोठा मनुष्य या सगळ्या गोष्टी तिथे कॅल्क्युलेट होतात पण हे तिथे लोक सांगत नाही. म्हणतात 1 लग्न 2 अंशाचा 2 तासाचा आहे ऍव्हरेज पकडून चाला हे करा. म्हणून हे सगळे आपल्याकडे विद्यार्थी आहेत हे अनुभव घेऊन आलेले आहेत 10,000 रुपये खर्च करून आलेले आहेत आणि आता काय सर सर्वांना तावून सुलाखून तयार करणार आहेत. नाही लोकांना शिकवून एज्युकेट केलं पाहिजे आपल्या काम काय
आता ह्याच्या पुढे सगळं स्वस्त होणार आहे लक्षात घ्या. हो का? हो हो, स्वस्त होणार. पेट्रोल फॉरगेट, आता पेट्रोल तुम्हाला आता वीज पण स्वस्त होईल. मला वाटलं उपरोधिकपणे म्हणताय म्हणून मी. नाही नाही, वीज स्वस्त होईल बघा. ओके, युरेनियम आता एवढे. हा, सध्या पेट्रोल ते डबल झालंय. 300 रुपये त्यांच्याकडे कार आहे ते पेट्रोलची चिंता करतात. आमच्याकडे कार नाही तर आम्हाला कशाला पेट्रोल पाहिजे. सर ते आपल्याला बीएमआर माहित असेल ना, बेसिक मेटाबॉलिक रेट म्हणून असतं चयापचय. सर तसं आम्हाला म्हणायचे बीएमआर म्हणजे बेसिक मे रॅडा, म्हणजे आमच्या बेसिक मध्येच रॅडा आहे, तर पुढचं काय येणार आहे. बेसिक मध्ये लोक बेसिक फाउंडेशन चांगलं शिकवत. बरोबर आहे सर. हा बा, आपल्याला चांगलं शिकायचं आहे. 300 लोकांची गँग आहे, मस्तपैकी बाजारामध्ये 300 लोकांना कपडे घालून विकू. सर सर सर, आमच्यामध्ये पूर्वी रूल होता सर, आपल्याला माहित असेल मेडिकल सायन्स हे पूर्ण भारतामध्ये मुंबईमध्ये एकच विद्यापीठ असं आहे की ज्याच्यामध्ये ना पहिल्या वर्षाला जर तुम्ही तीनदा नापास झालात म्हणजे बेसिक मध्ये राडा, तर तो कायम डिबार व्हायचा सर, तो म्हणजे तो कुठेच प्रवेश घेऊ शकत नाही असा रूल होता सर. म्हणजे बेसिक पक्क व्हावं हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे नियम पाळलेच नाही, ते नियम जर आपण पाळले नाही तर त्याच्यानंतर पुढची झेप आपण घेऊ शकणार नाही. आता पवार साहेब शिकून आल्यात. काव पवार साहेब किती 10,000 रुपये घालवले कोणाकडे? पुण्यामध्ये. हो असं नाही, पुण्यातले लोक चांगले आहेत. शाळीग्राम सर म्हणून त्यांच्याकडे होते मी. अच्छा, शाळीग्राम सर. सर त्यांनी डोक्याला जात लावला. त्यांचं सर एक पुस्तक आहे शेअर मार्केटच, शाळीग्राम सरांचं. त्यांनी काहीच समजवलं नाही, शिकवलं नाही, एक्सप्लेन नाही केलं. त्यांना एकदा फोन केला होता मी, त्याला म्हटलं तुम्ही शुद्धीवर आहात का? सर म्हणजे काय, हाय लेवल फंडा सर. अहो एखाद्या व्यक्तीला मॅडम सब सांगता येत नाही कुठलं. आता मी तुम्हाला केवढं जनरल सांगितलं की त्याचा सब कसा आला, कशी हे केले. मग निसर्ग आहे ना तो. मग आता तुम्ही जेव्हा तुपामध्ये तांदूळ हे करता, त्याला कोंडा बाहेर निघत असतो, तांदूळ आतमध्ये राहत असतो. तसा यांच्या डोक्यामध्ये कोंडा बाहेर काढायचा आहे. सर त्याला ते राशींचं मान म्हणतात मला वाटतं. मेष पासन वाढत वाढत जात कन्यापर्यंत येत, राशीचं मान म्हणतात त्याला. ते तुम्ही म्हणतात राशीचं मान. तसं नाही, काही कसं माहितीये का, वसंत संपात बिंदूच्या आता जसं आकाशामध्ये तूळ उगवण्या तूळ लग्न उगवण्याची तयारी आहे. हो, कदाचित उगवलं पण आहे. हा उगवलं आहे तूळ, तर तूळ लग्न उगवलेलं आहे. कारण काय की आपली ती रास कुठली आहे तर नैऋत्य दिशेची आहे, आणि आपली पृथ्वी आता नैऋत्य दिशेला चाललेली आहे. म्हणून तिथे उदित लग्न जे आहे ते आता स्वाती आणि विशाखा नक्षत्र तिथे उपलब्ध आहेत, तर ती पाहता आली पाहिजे आपल्याला. असं म्हणून अशा वेळेला त्या ठिकाणी राशींचा जो काही पहिला ग्राउंड आहे तो शिकवला पाहिजे ह्या तत्वानुसार. मिंची व्याप्ती 93 मिनिटाची असेल. किती? 93 मिनिटं. हा म्हणजे मी आता बघितलं तर समथिंग 99 अशी आहे. म्हणजे 94 तुम्ही कुठलं पंचांग घ्याल ना मॅडम, दातेंमध्ये पाहिलं. मग 99 मिनिटं येणं पाहिजे ना, पण 120 नाही एवढं नक्की. हो मग तेच मेष बघा, त्याच्यापेक्षा कमी असत. हा सर. अरे हो, ही ग्राउंड लेवलची गोष्ट माहिती पाहिजे. आणि हे आता समजा लोक आपल्याकडे येतील किंवा नाही येतील, पण त्यांना आता मिस्टर पवार कळलं का तुम्हाला? हे कधी सांगितलं होतं का कोणी? नाही. मग आम्ही सांगितलं ना, आता ऍडमिशन घ्या ताईकडे. हो.
ज्योतिष एक वेगळ्या तऱ्हेचा आनंद आहे. जॉय ऑफ एस्ट्रॉलॉजी. मला पण काल मेसेज आलाय सर 15-16 हजार चा. सगळ्यात जास्ती भाऊ ठाण्यातले आहेत. काय काय स्पेशलिस्ट काय मेसेज आलाय. 16,000 रुपये फी आहे 6 महिन्याची केपी शिका. सावंत सर आहेत का? हो. मी 16,000 मध्ये 3 वर्ष शिकवून टाकेल. त्यांना मेसेज करणार होते मी शिकवते तुम्हाला म्हणून, पण म्हटलं जाऊ द्या काय बोलणं. मी तुमच्याकडे आणून सोडलं असतं क्लास मध्ये. नाही ते माझ्याकडे शिकायची इच्छा आहे त्याला. जाऊ द्या हरकत नाही. सावंत सर आपले दोस्त आहेत. बरं आणखी काही प्रश्न केपीबद्दल असतील तर विचारा. हा बोला बोला. काल निर्णय पंचांग आणि दातीर मध्ये काही फरक आहे का? हो फरक आहे. कसं सांगतो मला मी की त्याच्यामध्ये दातेंचं पंचांग सोलापूरचा आहे, काल निर्णय मुंबईचा आहे. तर त्यावेळेला जे उदित लग्न आहे ना त्याच्यावरचाच फरक आहे, बाकी फरक येत नाही. तुम्ही जरी ऑस्ट्रेलियाचं पंचांग जरी घेतलं तर लोकल सिडनी पर इनपुटचं जे उदित लग्न आहे त्याच्याबद्दलच फरक येतो. बाकी ग्रह जपानला असेल का लॉस एंजेलिसला असेल तो ग्रह त्याच डिग्रीवरती चालतो. फक्त उदित लग्न हे कुठलं असेल, मग तो ब्रिस्बेन आहे, सिडनी आहे, पर्थ आहे, तर त्या तिकडचं उदित लग्न इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यासाठी तो साऊथ पोल आहे, आपण नॉर्थ पोल लावू. कळलं का? अंशामध्ये पण फरक आहे. हा अंश असतात ना त्याच्यामध्ये पण फरक आहे. आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहेत मॅडम. त्यांचा ग्रह नंतर बदलतो, आपला ग्रह अगोदर बदलतो. सर त्याच्यातही ते असं म्हणतात की ना व्यक्ती जम्मू मध्ये जो जन्मलाय आणि आम्ही इंदोर मध्ये बसून बघतोय पत्रिका, त्यामुळे हा फरक पडतो. काही संबंध असं सांगणारे सांगतात प्रख्यात ज्योतिष. आता मी सायन्स शिकवतो. 46 डिग्री नॉर्थ तिथे बर्फ पडणार म्हणजे हवामान चेंज होणार. आपण इक्वेटर पासून जर कर्क रेखांशामध्ये गेलो तर कर्क रेखांश जो आहे तो गुजरात मधून बाहेर निघतो आणि तो लाहोर मध्ये जातो. त्या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा जो भाग आहे म्हणून त्या ठिकाणी कडक उन्हाळा येतो. ज्यावेळेला सूर्य त्या बॉर्डरला येतो कर्क रेखांशामध्ये तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मध्ये अशा तऱ्हेच्या घटना जातात. आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मधून तुम्ही 30 डिग्री पुढे गेल्यानंतर तुमचा प्रदेश जो आहे तो बदलतो आणि त्याच्यानंतर 12 डिग्री गेल्यानंतर तुम्हाला थंड हवेची ठिकाणं सुरू होतात. आणि आपल्याकडे भोपाळ जे आहे तो ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला सुरू होतो भोपाळ. म्हणून तिथे भोपाळला अपघात झाला होता आणि अशा अपघातामध्ये 2 डिसेंबर हा जो दिवस आहे तो पोल्युशन डे म्हणून सांगितलेला होता. मग पोल्युशन डे कसा तयार झाला त्याला कारण 2 डिसेंबरला भोपाळचा अपघात झाल्यामुळे तो जागतिक पोल्युशन डे म्हणून निश्चित केलेला आहे. युनियन कार्बाइड का सर? हा येस युनियन कार्बाइड. म्हणजे तो अपघात झाला म्हणून त्यांनी तो 2 डिसेंबर हे आम्ही प्रश्न देतो आय एस ला किंवा एमपीएससीला. हे प्रश्न आहेत असे भरपूर प्रश्न आहेत. डेझर्ट आता बघितलं ना तर डॉक्टर साहेब डेझर्ट बघितलं आपण तर डेझर्ट म्हणजे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तो सांगतो ना आईस्क्रीम पाहिजे का तुम्हाला, डेझर्ट पाहिजे का, नाही का? तर वाय वी से डेझर्ट कारण साऊथ पोलला डेझर्ट जगातलं सगळ्यात मोठं आहे आणि नॉर्थ पोलचं जे डेझर्ट आहे ते छोटं आहे. आणि अशी अनेक डेझर्ट जे आहेत तर त्याच्यामध्ये सँड डेझर्ट पण आहेत आणि स्नो डेझर्ट पण आहेत. बर्फाची डेझर्ट पण आहेत आणि स्टँडची पण आहेत रेती वाळू. मग त्यातलं सहारा डेझर्ट सुद्धा आहे आणि ते 11 देशांमधून जात. सहारा रेगिस्तान 11 देशांमधून जात हा आणि ते आफ्रिका पोल मधून जात. आणि त्यावेळेला तिथे तुम्हाला जी इक्विटर रेषा आहे ती इक्विटर रेषा तिथून जाऊन ती ब्राझील पर्यंत जाते. असं आहे. मग अमेरिकेमध्ये सुद्धा पावसाचे पण नियम आम्ही शिकवतो. पाऊस आपल्याकडे सह्याद्रीच्या पठाराच्या अगोदर भरपूर पाऊस पडतो
पण सह्याद्रीच्या पलीकडे गेल्यानंतर पाऊस जर समजा पूर्वेचे वारे आले तर तुम्हाला त्या पठारावरती येऊन ते पाऊस पडणार, दक्षिणेचा पाऊस पडणार नाही. म्हणून पावसाचं पण भ्रमण आहे. तुम्ही जर युपीमध्ये गेलात तर जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस येतो, आपल्याकडे जून महिन्यामध्ये येतो, त्याच्या अगोदर केरळमध्ये येतो, कारण ते नैऋत्यचे वारे आहेत. हा सगळा विषय आम्ही शिकवतो. सायन्स पाहिजे तुम्हाला. हा थँक्यू सर. बरं, केपी बद्दल काही प्रश्न असेल तर विचारा. चला आणि बघ, 9:32 झालेत, किती वाजता निघायचंय. मग आता देऊया, पण पहिला आरती कोणाला विचारायचं विचार द्या. येस, मग क्लासला या. टाइमचा क्लास सर, मग काल निर्णय घ्यायचं का दाते घ्यायचं? आम्ही दाते दाते. ओके सर, पीडीएफ भेजना दाते. ज्यांनी मला पैसे पाठवलेत त्यांनी स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे मला तुम्हाला लिंक पाठवायला सोपं जाईल. जब तक ये क्लास शुरू नहीं होगा उस समय के बाद में ही मैं पीडीएफ भेजूंगा, उसके पहले नहीं भेजूंगा. मैडम ते पैसे कुठल्या याच्यावर पाठवायचे? हा जीपे नंबर आहे माझा, माझा जो आहे तो. अच्छा, ओके. 9371115660 हा जीपे नंबर. तर पण खरोखरच आपण एवढं रंजक इतकं म्हणजे उलगडून आणि इतकं हसत खेळत शिकवताना सर फार सोपं आणि छान वाटतं सर. नाहीतर मग मी सिरियस काय लोक काय म्हणतात तणाव करतात एकदम फळ्यावरती लिहिताना. नाही तुम्हाला कळत नाही, मध्ये बोलायचं नाही, हे काय असतो काय असतो. अनुभव आहे सर आम्हाला. सर बऱ्याचशा क्लासमध्ये अशी पद्धत असते आम्ही जे केलंय त्याच्यामध्ये आधी लिहून घ्या, तुम्ही आधी लिहून घ्या, मग लिहिल्यानंतर ते समजत नाही सर काय लिहिलं. अहो काय माहितीये का साहेब, असं आहे आपल्याकडे उतारा नावाची गोष्ट आहे माहितीये तुम्हाला. तर हे लोक पुस्तकं आणतात आणि बायकोकडून उतारा काढून घेतात आणि नंतर ते पुढच्या समोरच्याकडे आणू शिकवतात. आता पवारांना लगेच कळलं असेल उतारा म्हणजे काय. असंच आहे सगळं गौड बंगाल. बरोबर सर, बरोबर. हा तसंच आहे, ते पुस्तकातलं लिहायचं आणि मग लिहून घ्या. अरे लिहून कसलं घेतोय त्यापेक्षा लिहून घेत. सर लिहून घेतल्याने ते म्हणतात की तुम्ही 2-3 वेळा नोट्स वाचा, तर नोट्सच वाचून करायचं असतं तर तुमचा क्लास कसा लागतो. काय सगळं असंच आहे. म्हणून आता ताईंनी जो मला आणलं ना त्यांनी क्लासला, झालं. तुम्ही असं सारखं सांगितलं तर बाकीचे लोक माझी चंपी करतील. नाही नाही जयश्री मॅडम, पण तुम्ही खरंच खूप छान काम केलंय, म्हणजे या दृष्टीने आहे ना जागृती तर आहेच, पण खूप योग्य वक्ते. ठीक आहे, काही लोक मारायला आले की मग मला काही जण वाचवायला पण या. नाही मॅडम जरूर, तुम्ही क्रांती घडवून आणता या क्षेत्रामध्ये. मी म्हणजे 30 वर्ष या क्षेत्रात आहे सर, सांगतात ते सगळं मी बघितलं आणि मग मला आपण किती वेळ वाया घालवतोय लोकांचा, किती हुशार लोक आपल्याकडे येतात शिकायला आणि मग म्हणायचं ज्योतिषात काही तथ्य नाही तर असं नाही. त्यामुळे मला असं वाटलं की हे घडायला पाहिजे. मग मी ऍक्च्युली सरांची माझी पण विशेष काही ओळख नव्हती, पण सरांची मी व्याख्यानं ऐकली आणि ते जे कालसुसंगत शिकवत आहेत ते मला फार आवडलं. बेसिकली त्यांची ग्रहाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती माझी जरा सेम वाटली मला. म्हणजे ठीक आहे थोडे मतभेद असू शकतात, पण एक जनरल पत्रिकेकडे बघायचा अप्रोच खूप आवडला. म्हणून मी सरांना म्हणलं सर तुम्ही बोला, तुम्ही जे बोलताय ते पुढल्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. असं नाही मॅडम, आपले लेख खूप छान आहेत मॅडम, अभ्यासू लेखन आहे आपलं आणि खूप आवडले मला मॅडम. मी आपले वाचलेले लेख आहेत, खूप छान आहेत मॅडम खरंच. आणि म्हणून मी खरं शिकवायला पण सुरुवात केली की अरे ज्योतिष असं नाही आहे, असं आहे. मी मला जे समजत आहे ते मी शिकवते. मी 30 वर्ष प्रॅक्टिस करते, त्यामुळे प्रॅक्टिस मधन जे काय मला सापडलं ते मी सगळं लिहिलं आणि मग म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचते. डॉक्टर साहेब तुम्ही सर्वतोबद्दल सगळं शिकतात, तुम्हाला असं कधी वाटलं का की माझ्या हातामध्ये पुस्तक आहे आणि मी त्या पुस्तक वाचून तुम्हाला? नाही, मला तेच आश्चर्य वाटतं, तुम्ही एक्सटेम्पोर आहात, तुम्ही सरळ कसं काय म्हणजे काही नाही करता बोलत जातं, मला ते ओघवत याच्यात, मला तेही आश्चर्य वाटतं सर. नाही आता तुम्ही वेद शिकाल त्याला आणखी बघेल, जेव्हा वेदाचं आपण जेव्हा हे करू ना त्याला आणखी बघेल.
तो एक जॉय व्हाट इज ऍक्च्युअली रियली जॉय एंड फन अँड जॉय मध्ये फरक आहे. ते प्रवाही आहे सर आपलं जे आहे ना जे आपली भाषण शैली आहे आणि जे बोलणं एकदम प्रवाही आहे सर त्याच्यामुळे फार वेगळं वाटतं सर. ते तर सरांनी पण भरपूर पत्रिका बघितल्या आहेत ना त्यामुळे कुठले रूल्स लागतात कुठले नाही लागत हे आणि सरांचे इतकं जे पंचांग सांगतात ते मी सुद्धा पहिल्यांदाच भक्तीवर काय माझं थोडं पाठ आहे पण एवढं नाहीये सर म्हणजे लगेच 1965 जन्म आहे का 87 जन्म आहे का थोडं पाठ आहे. स्मरण शक्तीवर तर सर खरंच म्हणजे तुम्ही कशी एवढी चांगली स्मरण शक्ती ठेवलेली आणि येस म्हणजे बारीक निरीक्षण आणि मेंदूचा अभ्यास करण्यासारख्या डॉक्टर साहेब सर तुमच्या मेंदूचाही अभ्यास व्हायला. आता कसं आहे डॉक्टर साहेब की जेव्हा आता बीएससीच्या मुलांना लास्ट इयर जेव्हा आम्ही भूगोल शिकवतो आता बीएससी म्हणजे ते काही 15 काढलेले आहेत त्यांनी आणि त्या लोकांना अचूक शिकवायचं एकदम क्विक. आम्ही जनरल अफेअर्स पण शिकवतो आता त्या आपण म्हणजे बाबा जानेवारी महिन्यात अफेअर्स काय असतील तर ते सुद्धा शिकवतो की सरकारने कुठल्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजेत ना. हा January 22 मध्ये कुठल्या कुठल्या योजना आल्या नवीन धोरण काय तयार झाली मंथली अफेअर्स शिकवतो म्हणजे ह्या महिन्यामध्ये काय झालं असेल सरकारच्या योजना कोणत्या असतील त्या गरिबासाठी आहेत का श्रीमंतासाठी आहेत का. मग अशा वेळेला जेव्हा परीक्षेला प्रश्न येतो तो प्रश्न लिहायला लागतो की January 2021 कुठली योजना सरकारने जाहीर केली होती तो टॉपिक असतो. सर आपल्याला तर आता कालचं खाल्लेलं आठवत नाही लवकर व्यवस्थित भाजी वगैरे तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी आठवत म्हणजे कमालच. सर यांच्या सरांच्या ना वेन्स मधन ना रक्त नाही ज्योतिष वाहत राहत म्हणजे पूर्ण टाइम. गॉड गिफ्ट आहे असं आपलं हे काही नाहीये पण तुम्ही सुद्धा असं मोठं व्हावं अशी माझी इच्छा असते. तुम्ही सुद्धा मोठं व्हावं आता ही लहान लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा मोठं व्हावं चांगलं शिकवावं चांगलं करावं. पैसे हा जो पार्ट आहे ना हा तुमचे आलेले पण जातील. आता तुम्ही घटना बघतायत रोजच्या रोज नवीन नवीन चॅनलला काही ना काही घटना होतात ते कमवलेलेच पैसे आहेत ना मग ते जातात का. मग तेच जर समजा न कमवणाऱ्या माणसाचे पैसे गेले असता नाही गेले. सर तुमची तारीख म्हणूनही सांगा त्यादिवशी तुम्ही एक वाक्य बोललात ते माझ्या वागण्यावर शिक्कामोर्तब झालं त्यामुळे तुम्ही म्हणालात ना की रिझनेबल राहणं केव्हाही चांगलं तर ते हिट झालं माझ्या मनाला खरोखर. म्हणजे छोटा शब्द आहे पण फार प्रभावी आहे सर ते वागण्यावर. एव्हरीथिंग शुड बी रिझनेबल एव्हरीथिंग. मी तुमच्याशी बोलतात हे मला ज्ञान पाहिजे कळलं का आणि तुम्ही कसं आहे यू आर द क्वालिटी पर्सन त्या ह्याच्यावरती माणसाशी संवाद साधला पाहिजे ना. नाही बरोबर आहे सर पण ते आपण जे सांगितलं ना रिझनेबल हे टिकणारं असतं सर हे काही काही गोष्टी म्हणजे खरंच आपल्या मनाला हिट होतं आणि अनुभवातून आलेल्या असतात चांगल्या गोष्टी आहेत सर आपण असे सांगितलं ते. ठीक आहे आता कालचा क्लास कसा वाटला तुम्हाला. बेस्ट सर उत्कृष्ट वेल बाउंड सर शब्द नाही. बिफोर दॅट आय टोल्ड यू की बाबा गुरुचा जर चंद्राशी चांगला योग असेल तर विश्व योग होत नाही म्हणून. तर मी तुम्हाला म्हटलं ना की उत्कृष्ट सर म्हणजे असं आपलं ज्ञान आणि आपण जे सांगता त्याच्यामध्ये फार चांगलं आहे. म्हणजे जे काही मिळतं सर आपल्याकडून घेवत तितकं कमी आहे दोन्ही करांनी. भगवंताचं कृपा असेल तर सगळं होतं पण तरी सुद्धा चांगलं देणं फार महत्वाचं आहे. तर ताई आता सगळ्यांना तुमची योजना जाहीर करा आणि सगळ्या लोकांना इन्व्हाइट करा कसं करायचं काय आहे. दोन एप्रिलला पंचांग वाचन ही कार्यशाळा आहे. पंचांग वाचनाचं महत्व हे पाडव्याला खूप आहे कारण पाडवा हा ज्योतिष दिवस आहे. तसे अनेक दिवस असतात फ्रेंडशिप डे किंवा बाकीचा महिला डे असे असतात तसं पाडवा हा गुढीपाडवा हा ज्योतिष डे आहे आणि तो सगळ्या ज्योतिषांनी एकत्रित येऊन साजरा करावा ही त्याच्या मागची थीम आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाडव्याच्या दिवशी जो पंचांग वाचेल त्याचे अनेक गोष्टी अनेक कटकटी कमी होऊन त्याला सुखी वर्ष मिळतं असं पंचांगात दिलेलं आहे. त्यामुळे मी विचार केला की आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन पंचांग वाचावं. नंबर 3 की अनेक लोक खूप खूप शिकतात परंतु त्यांना साधं पंचांग नाही वाचता येत. तिथी कधी बदलते नक्षत्र कधी बदलतात
आणि मग तेव्हा त्यांना पंचांगावरून कुंडली मांडायची वेळ येते, तिथे खूप अडतात ते. त्यामुळे पंचांग मध्ये काय आहे हे समजावून सांगावं, तिथीचं कसं वाचन करावं, कसं ती रेल्वेच्या घड्याळानुसार पंचांग लिहिलेली आहेत. आणि पंचांगात अजून उपयुक्त माहिती पण खूप आहे की त्याच्यावरनं सुद्धा आपण प्रश्नांचा विचार करू शकतो. तर म्हणून हे सगळं पंचांग वाचन शिकवावं असं मला वाटलं. आणि हा ऍक्च्युली लॉकडाऊनच्या वेळेचा हा प्रकल्प आहे. 2020 साली जेव्हा पहिलं लॉकडाऊन लागलं तेव्हा लोकांनी करायचं काय घरी बसून, असा एक वेळ घालवण्यासाठीच ते एक होतं. तर मी म्हणलं चला आपण हा प्रयोग करून बघूया, लोक येत आहेत का आपल्याकडे पंचांग वाचन. तर त्यावेळेला सुद्धा 100च्या वरती लोक ह्या पंचांग वाचनाला जॉईन होते. मागच्या वर्षी सुद्धा पंचांग वाचनाला लोक 100च्या वर जॉईन होते. तर मी एक चांगला उपक्रम आहे, धर्माने सांगितलेला उपक्रम आहे असा एक विचार केला. पंचांग हे कधी फुकट बघू नये खरं सांगायचं तर, म्हणून त्याला छोटीशी दक्षिणा ठेवलेली 102 रुपयाची. आणि काही लोक म्हणले की तुम्ही मागच्या वर्षी 99 ठेवले होते, या वर्षी 3 अधिक का? तर म्हणलं सर घेणार आहेत ना फुकट क्लास, त्यांना मला 3 रुपये द्यायचे मला त्यांना. अशा रीतीने म्हणून छोटी दक्षिणा ठेवलेली आहे, कारण तो पंचांगाचा गणपती बाप्पाचा मान एक सांगा. तुम्ही स्वतः सुद्धा तरी कधी फुकट पंचांग घरी बघत जाऊ नका. पंचांग बघून जर तुम्ही उत्तरं काढली तर त्याचे 11 रुपये 1 रुपया कुठेतरी डब्यात ठेवा आणि ते तुम्ही एखाद्या देवळात देत चला. कारण हा पंचांग कधी फुकट बघू नये, त्याचा तो मान राखावा असं ज्योतिष शास्त्र सांगतं. तर अशासाठी 2 एप्रिल हा गुढीपाडव्याचा दिवस ज्योतिष डे साजरा करण्यासाठी पंचांग वाचनाचं आयोजन केलेलं आहे. तर आपण सर्वांनी यावत अशी मी आपल्याला आग्रहाचं आमंत्रण करते. त्याचसोबत सरांनी त्याला अजून पुढे पुष्टी देण्यासाठी त्यांनी त्याला अजून ते 5 लेक्चर्स फ्री दिलेले आहेत, केपीचे असतील किंवा पारंपरिकचे असतील. तर सर तुम्हाला काही सांगायचंय बहुतेक? काय माहितीये का डॉक्टर साहेब, आपल्या याच्यामध्ये ना इष्ट संपत्ती काळ म्हणून सांगितलं जातो. हा आता इष्ट संपत्ती काळ काढताना हे लोक फळाभर गणित करतात. आणि इष्ट संपत्तीचा काळ कशासाठी काढावा तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जसं तुम्ही मुंबईला राहिलेले आहात आणि तुम्हाला विरार स्टेशन पण माहिती आहे आणि विरार पासून डहाणू किती लांब आहे. बरोबर. त्या ठिकाणी इष्ट संपत्ती काळ काढते वेळी विरार आणि डहाणूचं अंतर किती आहे इन किलोमीटर? बरोबर. आता तो इष्ट संपत्ती काळ काढताना हे लोक त्याचं कधीही फलादेश आपल्याला सांगत नाही की इष्ट संपत्ती काळ कशा झाली काढ. तर इष्ट संपत्ती काळ म्हणजे काय? तर समजा सूर्य अलिबाग वरून येतोय मुंबईला, तर सूर्याला 8 सेकंद लागतात अलिबाग ते जुहूला पोहोचायला. ओके. फक्त 8 सेकंद. आता तो 8 सेकंद म्हणजे तो कलेमध्ये त्याचा परिवर्तन करायचा, त्याला म्हणतात इष्ट संपत्ती काळ. ओके ओके. आणि हे लोक इष्ट संपत्ती काळ यांचं मेथड आणि एवढा मोठा जो कॉम्प्लिकेशन आणि लोक पडू जातात त्याच्यावर. पण त्याचं उत्तर एक सिंपल सांगितलं की सूर्याचं भ्रमण अलिबाग वरून जुहूला यायचं असेल त्याला 8 सेकंदाचा कालावधी लागतो, हा नियम आहे. व्हेरी सिंपल. आता त्यानंतर नॉटिकल सायन्स मध्ये असं सांगितलेलं आहे समुद्र सागरीमध्ये की आपण जेव्हा समुद्राला पाहतो तर तो त्याचं शेवटचं टोक जे दिसतं तर त्याचं दिशण 8 किलोमीटर असतं. ओके ओके. हा नियम आहे. जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा तो समुद्र 8 किलोमीटरच दिसेल. समुद्र हा सपाटच आहे. ओके. आता बोलायचा जो आहे तो 8 किलोमीटरच्या अंतराचाच आपला संबंध आहे. लिमिट जे आहे विजन लिमिट. ओके. हा मेरीटाईम आहे. ओके. लोक सांगतच नाही आणि मग इष्ट संपत्ती काळावरती अर्धा तास गप्पा मारतात. ठीक आहे ताई. सर बोलू बोलू. मी बोला. मी गव्हाणे बोलते. सर आता तुम्ही जे बोललात ना की गणिताचं आणि खरंच तसंच झालेलं आहे, आम्हाला त्यातलं काही कळालं नव्हतं. आज तुम्ही ते सांगतायत
सर तुमच्याकडे दादरला जेव्हा क्लास असायचे त्यावेळेला आम्ही धावपळत गाडी पकडायचो, कारण 40 विद्यार्थी कधी भरायचे वर्गात कळायचेच नाही. म्हटलं इतक्या लांबून आपल्याला परत माघारी जावं लागेल, म्हणून आम्ही धावपळ करत तिथे त्या क्लासमध्ये पोचायचो. आणि तुमचे त्या ज्ञानाचा अखंड झरा आजही आहे तसाच, आणि विविध विविध क्षेत्रात, म्हणजे एकच क्षेत्र नाहीये तुमचं, प्रत्येक गोष्ट तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आणि खऱ्या अर्थाने लॉकडाऊन मध्ये तुम्ही विनामूल्य 2 वर्ष फुकट क्लास, प्रत्येक विषय मी तुमच्याकडे शिकलीये. जिथे 10,000 जसे आता बऱ्याच जणांनी सांगितलं 10,000 रुपये फी दिलेली आहे, पण गुपचूप बसली कारण 10,000 फुकट गेले ते. पण तुमच्याकडे दादरच्या क्लास मध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्योतिषाचा जो ज्ञानाचा झरा आहे तो तुमच्याकडनं मला शिकायला मिळाला. आणि आताही जेव्हा मला संधी मिळेल त्यावेळेला मी तुमचा क्लास चुकवत नाही. कितीतरी क्लास तुमच्याकडे मी विनामूल्य केलेले आहेत आणि प्रत्येक क्लास मधनं मला नवीन नवीन सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळालेल्या आहेत. तर त्याबद्दल सर धन्यवाद. आणि अजूनही असंच नवीन ज्ञान तुम्ही तुमच्याकडनं घेत राहावं ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बाकीच्या नाही, इतरांना सांगावं म्हणून मी अगदी सर प्रत्येक गोष्ट म्हणजे पैशाचं कुठे तुलना ते करतच नाही, जे द्यायचं ते खऱ्या अर्थाने ही तुमची भूमिका आणि ती आजही तशीच आहे. त्यामुळे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम सर माझे. नमस्ते. एनिवे ताई आता क्लासमध्ये घ्या, पंचांगाच्या क्लासचा या सगळ्यांनी निमंत्रण देतो आणि त्यातले 3 रुपये मला मिळणार आहेत म्हणून. चालेल सर, 9:49 झालेत, आता निघूया आपण. उद्या आपला कुंडली मंथनचा क्लास आहे, कुंडली मंथनचा क्लास ज्यांनी असेल त्यांनी उद्या 7 वाजता हजर राहा. धन्यवाद सर, तुम्हालाच मीटिंग एंड करायचे. ओके, धन्यवाद सर. Thank you. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thank you, sir.